मध्ये आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आणि याचं मागचं एक मेन कारण म्हणजे मला असं वाटतं की आपण प्रत्येक बॅच झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेत असतो की आपल्या कराड लॉ क्लासेसमुळे त्यांना कोणत्या गोष्टीचा फायदा झाला किंवा अजून आपल्याला काही समजा त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. ठीक आहे, या प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपण सगळ्यांकडनं समजून घेत असतो. त्यामुळे आज आपण आपलं हे म्हणजे आपल्या बॅचचं आपण सेशन घेत आहोत. याला जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला याला निरोप समारंभ तर आपल्याला म्हणता येणार नाही, ठीक आहे, कारण आपण शेवटपर्यंत तुम्ही सगळेजण कराड लॉ क्लासेसच्या फॅमिलीचा पार्ट असणार आहात, पण तरी एक निरोप समारंभ सदृश प्रकारचा एक प्रोग्राम आपण आज घेत आहोत. तुम्हाला प्रत्येकाला कराड लॉ क्लासेस बद्दल तुमची जी भावना आहे, सोबतच तुमच्या बॅच बद्दल तुमच्या ज्या भावना आहेत, ठीक आहे, त्या सुद्धा कुठेतरी आपण व्यक्त केल्या पाहिजेत. इतके दिवस आपण सेशन मध्ये आपण फक्त चांग म्हणजे ज्या काय आपल्या अभ्यासाच्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, त्याच आपण डिस्कस केल्या. मग त्याच्यामध्ये कुठलं समजा कधी करंट लीगल नॉलेजचे सेशन असू द्या, कधी आपले सीआरपीसी आयपीसी इव्हिडन्स मायनर लॉचे सेशन्स असू द्या, ठीक आहे, किंवा अजून कुठला असू द्या, इतके दिवस आपण फक्त अभ्यासच डिस्कस केलेला आहे, ठीक आहे, पण ज्या आपल्या तुमच्या बॅचच्या तुमच्या सोबतच्या ज्या भावना आहेत, तुमच्या सगळ्यांचं कनेक्टिंग सुद्धा चांगलं झालेलं दिसतंय, ठीक आहे, म्हणजे काही लोकांचं राशी भविष्य काही लोक सांगत आहेत, काही लोकांचं त्याच्यामध्ये म्हणजे काही लोकांच्या शेरवानीवर त्याच्यामध्ये चर्चा होत आहे, कधी कधी मी पण त्या गोष्टी म्हणजे बघत असतो. त्याच्यामध्ये चांगला ग्रुप तुमच्या सगळ्यांचा तयार झालेला आहे. काही लोक तुमच्या चॅटला त्याच्यामध्ये एवढे चॅट्स जास्त आहेत, काही लोक बरेच वैतागलेले सुद्धा आहेत चॅटला त्याच्यामध्ये, ठीक आहे, पण काही असो रिझल्ट मधला जो टेन्शनचा जो पार्ट आहे तो कुठेतरी कमी करण्याचा तुम्ही सगळेजण पण प्रयत्न करत आहात. तर आज जास्त तुमचा वेळ न घ्यायचा, आज आपल्याला तुमच्या कराड लॉ क्लासेस बद्दलच्या ज्या भावना आहेत, ठीक आहे, त्या कुठेतरी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी जास्त न बोलता माईक तुमच्या सगळ्यांकडे देतो. तुम्ही माईक चालू करू शकता का तुमचा, म्हणजे तशी परमिशन आहे का तुम्हाला, एकदा सांगा कोणीतरी मला. येस, चालतोय, म्हणजे येस, तुमच्यापैकी कुणीही सुरू करू शकता. तुम्ही व्हिडिओ चालू करून बोलू शकता किंवा डायरेक्ट ऑडिओने बोलू शकता. तुम्हाला जे हा जो प्रवास आहे आपला म्हणजे तयारीचा, याच्याबद्दल तुम्हाला जे काही बोलायचे ते तुम्ही आज म्हणजे आज तुम्ही बोलू शकता. सर नमस्कार. नमस्कार सर. मी ॲडवोकेट शेळके बोलतो देऊळगावावरून. येस सर, येस सर. 2019 मध्ये मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू देत होतो सर जेएमएससीचा, त्यावेळेस मला कुठली अशी ऑनलाईन व्यवस्था नव्हती. ओके, आवाज येतो? येस सर, येस सर, येतो सर आवाज. हा, तर त्यावेळेस मला ऑनलाईन कुठली व्यवस्था नव्हती, त्यामुळे मला 132 वर क्लोज झाली होती आणि मला 30 होती त्यावेळेस. परंतु या एपीपीच्या वेळेस मात्र आपण जी ऑनलाईन व्यवस्था करून दिली, ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो करून दिला, त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मुळे मला जे ग्रुप मिळाला, हा या ग्रुप मध्ये डिस्कशन करायला भेटला अगोदर, आणि आपलं म्हणजे अमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि जो आता नाही सर्व कानाकोपऱ्यात आपलं पोहोच चाललंय ऑनलाईन प्लॅटफॉर्म मुळे. आणि निश्चितच माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जो माझा पहिला इंटरव्ह्यू दिलेला आहे मी सर, माझं रेकॉर्डेड आहे, सेम तसाच इंटरव्ह्यू माझ्या तिथे झालेला आहे. आणि मला म्हणजे खात्री आहे की माझा रिझल्ट येण्याची, आणि खरंच असंच प्राप्ती प्रगती उत्तर तर होत राहो ही शुभेच्छा सर. येस सर, धन्यवाद सर, थँक्यू सर. येस सर, बोला सर. का? हां बोला मॅडम. हाँ सर, मी ॲडवोकेट अनुराधा वावगे बुलढाण्यावरून बोलत आहे सर. येस मॅडम, बोला. हाँ सर, मी म्हणजे आपला क्लास जॉईन करायच्या आधी दुसरे पण क्लास केले होते, आणि म्हणजे असं म्हणजे मी तुलना नाही करणार, पण मला आपल्या याच्यामध्ये जास्त खूप चांगलं म्हणजे समजलं सर. आणि मी म्हणजे मी तर आपल्या इथे एपीपीचे क्लास केलेच आहेत, पण माझ्या मिस्टरांनी पण आता फक्त नॉलेजसाठी म्हणून आपले क्लास जॉईन केले एक दोन दिवस झाले. आणि सर मला खूप चांगलं शिकायला मिळालं, आणि आता रिझल्ट काही पण येऊ पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण आम्हाला तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं, म्हणजे खूप असं नॉलेज मध्ये म्हणजे असं वाढल्यासारखं वाटत आहे की बा आपल्याला खूप काही आता म्हणजे माहिती झालं, कॉन्फिडन्स डेव्हलप झाला अजून. तर थँक्यू सर. आणि रिझल्ट काही पण येऊ आमचे म्हणजे नेहमी तुम्ही गुरु राहणार आहे, आणि नेहमी तुमच्याबद्दल आदर सर नेहमी कायम राहील सर. थँक्यू सर. येस मॅम, धन्यवाद मॅम. येस, नेक्स्ट. येस, तुम्ही माईक चालू करू शकता, म्हणजे मला परतही मी सारखं सारखं येस येस म्हणण्यात बोला म्हणण्यात अर्थ नाही. येस सर, येस सर, येस गुड बोला इव्हनिंग. सर. येस सर, गुड इव्हनिंग सर. सर मी एमपीएससीची जी एक्झाम घेण्यात आलेली होती एबीपीसी, ती एक्झाम रिटर्न एक्झाम पास झाल्यानंतर
त्यानंतर सगळ्यात जास्त टेन्शन आलं की आता मुलाखतीस आपण पात्र झालेलो ना, आता मुलाखत जी आहे ती कशी द्यावी ते आपल्याला मार्गदर्शन कोण करेल? त्यानंतर मला तुमच्या क्लासेस बद्दल म्हणजे कराड सरांच्या क्लासेस बद्दल मला माहिती मिळाली आणि त्यानंतर मी तुम्हाला कराड सरांना फोन केला आणि कराड सरांनी त्यानंतर ऑनलाईन क्लासेस बद्दल मला सांगितलं आणि ऑनलाईन क्लासेस मध्ये सरांची जी शिकवण्याची पद्धत होती की त्या पद्धतीमुळे की आपल्याला म्हणजे ऑनलाईन क्लास जर असला तर बोर होतो ऑनलाईन क्लास मध्ये, पण सरांची जी पद्धत आहे शिकवण्याची ती पद्धत एवढी होती की माणसाला कायद्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट आला वाचण्यामध्ये. आणि सरांच्या ज्या नोट्स आहेत कराड सरांच्या त्या इतक्या म्हणजे शॉर्ट नोट्स आहेत की जसं आपण म्हणतो शॉर्ट नोट्स, परंतु त्या त्यातून आणि महत्वाच्या नोट्स आहेत त्या, त्याच्यामध्ये त्या वाचल्यानंतर असं लक्षात येतं की आपल्याला आपण चांगल्या पद्धतीने याच्यापेक्षाही नॉलेज आपलं कायद्यातलं नॉलेज वाढतंय सर. म्हणजे मी जे क्लासेस ज्वाईन केले ते क्लासेस ज्वाईन केल्यानंतर माझ्या कायद्याच्या नॉलेजमध्ये भरपूर फरक पडला, जो की मला प्रॅक्टिस मध्ये जे आता मी स्पेशल इपी म्हणून काम करतोय, पण जेव्हापासून सरांचे क्लास ज्वाईन केले तेव्हापासून कोर्टामध्ये बोलताना ऑटोमॅटिक तोंडामध्ये सेक्शन येतात इव्हिडन्स ऍक्टचे, की सरांचे जे आहेत समजा की बोलताना म्हणजे विथ म्हणजे कोर्टाने विचारण्याच्या अगोदरच आपण सांगून देतो की या या प्रोसिजरनुसार असं या सेक्शननुसार असं आहेत. म्हणजे हे फक्त मला आज जे जमलं ते फक्त कराड सरांच्या क्लासेसमुळे. आणि विशेष म्हणजे एक्झाम पास होईल ना होईल तो विषय वेगळा, परंतु जो माझ्या मध्ये नॉलेज मध्ये फरक पडला तो फक्त आणि फक्त कराड सरांच्या क्लासेसमुळे. त्यामुळे धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद, येस सर, थँक्यू सर. येस सर, येस वेल येस सर. नेक्स्ट. येस सर, सुनील सर. येस सर, बोलता है. येस, नेक्स्ट. त्यांचं माईक चालू होत नाही बहुतेक. येस, कुणी चालू करू शकतं माईक. हॅलो सर. हा सर, बोला सर. हा सर, मी ॲडव्होकेट सिद्धार्थ मुगदुम बोलत आहे मुंबईमधून. सर ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल मला स्टार्टिंग ह्याच्यापासून करावे लागेल की जेव्हा मी 2019 ला JMFCC जेव्हा मी परीक्षा दिलेलो दॅट वॉज तेव्हा माझं एज 35 होतं आणि तेव्हा मी पहिलं तुमचा व्हिडिओ बघितलेला युट्यूबमध्ये आणि ते पण जेव्हा एक्झाम होणार होती ज्या ज्या दिवशी एक्झाम होती त्याच्या 2 दिवस आधी मी तो व्हिडिओ बघितलेला आणि तेव्हा मला वाटलेलं की हे सर मला आधी का नाही भेटले तसं वाटलेलं. आणि पण त्याच्यामध्ये जरा अनलकीली ते त्यावेळी मी क्वालिफाय झालो नाही पण पेपर खूप चांगला गेलेला. त्याच्यानंतर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची ॲडव्हर्टाईज झाली 2022 ला जानेवारीला. मग त्यावेळी मी सरांकडे ॲडमिशन घेतलो, त्यावेळी मी डिसाईड केलं की बाबा म्हणजे मला तुमच्याकडे ॲडमिशन घ्यायचंच आहे. आणि मुंबईत मध्ये पण मी क्लासेस शोधत होतो तर मुंबईमध्ये पण मला क्लासेस सापडले नाही कोण एवढे जास्त. आणि नंतर पुण्यामध्ये मी क्लासेसच्या बद्दल मी ऐकलेलो पण मला हे क्वेश्चन होतं की मी मुंबईवरून पुण्याला कसं क्लासेसला जाईन रेग्युलरली, तर ते एक माझं म्हणजे डिफिकल्टी होती. पण जेव्हा मी हर्षद सर ह्यांचे क्लासेस जेव्हा जॉईन केलो तेव्हा मला सगळं म्हणजे जे काय कन्सेप्ट होते ते सगळे क्लिअर झाले. आणि प्लस विशेष म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्लासेस जॉईन केल्यानंतर काय पॉझिटिव्ह उपयोग होतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ते 100% त्याचा मला फायदा झाला. जेणेकरून म्हणजे जे फर्स्ट ऑफ ऑल घरी बसून अभ्यास करणं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्लासेस जॉईन करणं याच्यामध्ये खूप फरक आहे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या शिकवण्यामुळे मला खूप फरक पडला आहे माझ्या डेली लाईफ मध्ये पण आणि एक्झामिनेशन मध्ये पण. आणि जेव्हा एक्झामिनेशन मी दिलो त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिटन एक्झाम मध्ये मी पास तर झालोच, प्लस इंटरव्ह्यूचं सेशन्स होते त्याच्यामुळे मला खूप सर फायदा झाला. आणि तुम्ही जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं तुम्ही क्लासेस आणि लेक्चर्स घेत होता त्याच्यामुळे पण सर मला कोर्ट अपिअरन्समध्ये पण सर लिटरली खूप फायदा झालेला आहे आणि माझ्या डेली लाईफमध्ये पण सर त्याच्यामध्ये खूप फायदा झालेला आहे. मी एक 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 पॉइंट तुमचं नेहमी मी लक्षात ठेवतो, हम्बलनेस जे तुम्ही म्हणता नेहमी, तर ते मला ऑटोमॅटिकली इनबिल्ट माझ्या डोक्यात ते बसलेलंच आहे.
मग ते म्हणजे डेली लाईफ मध्ये पण जेव्हा मी इंटरॅक्ट करतो तर ते फरक माझ्यावर पडलेला आहे सर इंटरव्ह्यूच्या सेशन्स मध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी कॉन्फिडेंट आहे सर, म्हणजे एपीपी मध्ये होईल असं बघूया आपण सर. त्याच्या अदरवाईज ऑल्सो तुम्ही जे शिकवलं ते माझ्या लाईफ लॉंग ते राहणारच आहे. माझं कुठे म्हणजे चांगलं कुठे होतं म्हणून तुम्ही माझ्या लाईफ मध्ये एक म्हणजे मार्गदर्शक शिक्षक म्हणून आलात आहे आणि ते नेहमी राहणारच तर सर, ते पॉझिटिव्ह राहणारच हेच मी सांगू इच्छितो सर. मला खूप फायदा झाला आपल्या क्लासेस कडून आणि स्पेशली तुमच्याकडून सर. थँक्यू सो मच सर. येस सर, धन्यवाद सर, थँक्यू सर. येस नेक्स्ट. हेलो. येस येस सर, बोला सर. हेलो. नमस्कार सर, नमस्कार. येस सर, येतो सर आवाज. परमिशन बोलतो परमिशन. जरा तुमचा आवाज ब्रेक होतो सर. तुमचा व्हिडिओ पण चालू आहे का? बंद करा वाटलं तर. दिसत नाही आहे ऑडिओ. हॅलो. हा सर, येतोय सर आवाज. आता हॅलो. हो सर, क्लिअर येतोय सर आवाज. हा, परभणीहून बोलतो सर. येस सर, बोला. हॅलो शिंदे सर, कंप्लीट करा सर. हॅलो. ठीक आहे, त्यांना थोडासा नेटवर्क इश्यू दिसतोय. अजून कोणी बोलणार आहे दुसरा? हॅलो सर. हा बोला मॅडम. सर मी गायत्री मोरे बोलते नाशिक वरून. येस मॅडम. मला इथं सांगू हे वाटतंय की सगळ्यात पहिले म्हणजे सर मला तुमच्या क्लासेस बद्दल जेव्हा एपीपीच्या इंटरव्ह्यूच्या बॅचेस संदर्भात माझं चालू होतं की आता आपल्याला कोण मार्गदर्शन करेल वगैरे, तर मी युट्यूब वर असंच सर्च करत असताना मला तुमचा एक व्हिडिओ दिसला सर. आणि मग त्या माध्यमातून तिथे खाली तुमचा नंबर यायचा सर. त्याच्यावर मी कॉल केला आणि मग कॉल केल्यावर मग मला कळा म्हणजे तुमचं इंटरव्ह्यूचं एपीपीचं लेक्चर्स संदर्भात मला तुम्ही माहिती दिली सर. म्हणजे त्याआधी सर मी खूप ब्लँक होते की मला असं वाटायचं की आता आपण मेन्स तर पास झालोय आणि पण मग आता आपल्याला सगळे म्हणायचे की केस लॉज करा हे करा, पण केस लॉज म्हणजे कोणत्या केस लॉज करायच्या? आणि मला असं सवय नव्हती सर की असं लाईव्ह लॉ वगैरे ते काही बघायची. पण म्हणजे जेव्हा मी तुमचे ते सगळे म्हणजे मी रेकॉर्डेड कोर्स घेतला आणि मी जेव्हा ते सगळे लेक्चर्स म्हणजे मी प्रामाणिकपणे बघितले सर तुमचे जेवढे होते तेवढे, तर मग मला तेव्हा समजलं की अरे टू फिंगर टेस्ट वगैरे म्हणजे मला सगळं त्याच्यातूनच कळालं सर थोडक्यात. म्हणजे आता आपण मॅरिड असल्यामुळे आपल्याला कसं घरातलं सगळं बघणं वगैरे त्याचा तेवढा वेळ नाही भेटत सर सगळं हे करायला. मग मला त्याच्यातून खूपच मार्गदर्शन झालं सर. तेव्हा मला खूप नॉलेज भेटलं ते लेक्चर्स बघून बघून. आणि लकीली सर असं झालं की मी तुमच्याकडे फर्स्ट ऑनलाईन मॉक दिला आणि ऑफलाईन द्यायच्या वेळेस मग थोडस फॅमिली इश्यूज झाले, मुलगा ऍडमिट वगैरे होता त्या आणि माझा इंटरव्ह्यू पण लवकर होता सर 30 मेलाच झाला त्यामुळे मला ऑफलाईनला येता आलं नाही. पण मग तुम्ही जे फर्स्ट म्हणजे याच्यामध्ये जे काही घेतलं होतं तर माझं लक असं होतं सर की तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता आपलं याच्या संदर्भात लीगल नॉलेज संदर्भात नाही का, जसं तुम्ही सांगितलेलं अपडेट ठेवा पेपर वगैरे वाचा आणि नेमकं राहुल गांधीचा जो इश्यू झाला होता तुम्ही मला मॉक मध्येही ते विचारलं आणि सर मला इंटरव्ह्यू मध्ये पॅनलनेही तेच विचारलं की म्हणजे खूपच म्हणजे मी एवढी एक्साइट झाली होती त्यावेळेस की म्हणजे सरांनी जे विचारलं त्याच्या रिलेटेडच बऱ्याच गोष्टी विचारल्या सर. म्हणजे ते लक फॅक्टर म्हणावं लागेल कदाचित. पण मग त्याच्यानी माझा कॉन्फिडन्स पण खूप हे झाला की म्हणजे मला ना सर ज्यावेळेस माझा मॉक म्हणजे इंटरव्ह्यू होता ना त्यावेळेस मला ना मी मनातून खूप असं थँक्स बोलत होती सर तुम्हाला की मला कॉन्फिडन्स आला. कारण की आपल्याला नॉलेज असेल तरच आपल्याला कॉन्फिडन्स येतो.
आणि लेक्चर्स करायच्या आधी मी पूर्ण ब्लँक होते. म्हणजे सर तुम्ही असं जरी म्हटलं ना की एक गृहिणी जशी असते त्या टाइप मध्ये मी होते, कारण मी कोड प्रॅक्टिस वगैरे काहीच करत नव्हते. आणि मला असं वाटायचं की आता कुठल्या केस लॉज बघायचा, काय बघायचं, लीगल नॉलेज मग काय ठेवायचं. पण मी सर तुम्हाला फॉलो केलं आणि मला लेक्चर्सचा आणि मॉकचा खरंच खूप फायदा झाला सर, त्याबद्दल धन्यवाद. आणि सर आता मला होप्स आहेत की होईल म्हणून, पण आम्ही ठरवलं आहे की आता रिझल्ट लागल्यानंतर एकदा पुण्यात येऊन तुमची भेट घ्यायची सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅडम, थँक्यू, धन्यवाद मॅडम. थँक्यू. येस, हॅलो. येस सर, बोला सर. हॅलो, हा सर, मी ऍडव्होकेट रवी किरण सोनवणे बोलतोय सर, बार्शीवरनं. बोला सर. सोलापूर. हा सर, आपला लॉ क्लासेस मी ज्यावेळेस जॉईन केला ती तारीख होती सर, एक मिनिट सर, 27 मार्च 2023 रोजी सर. त्यावेळेस मी तुम्हाला पहिला फोन केला आणि तो पहिला फोन मला अजूनही आठवतोय. सरांनी ज्यावेळेस फोन पिकअप केला आणि सांगितलं की तुम्हाला कोणता क्लास लावायचा आहे, तर मी सरांना सांगितलं की सर मला इंटरव्ह्यूसाठी क्लास लावायचा आहे. तर सरांनी इंटरव्ह्यूसाठी क्लास असं अशा पद्धतीने आहेत असं सांगितलं आणि त्वरित रिस्पॉन्स दिला. त्यानंतरपासून सरांनी जसं सांगितलं की हाऊ टू फेस युअर इंटरव्ह्यू, हाऊ टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी, हाऊ टू क्रॅक द इंटरव्ह्यू, हाऊ टू यू हॅव बी पेशन्स, बी पॉझिटिव्ह, बी हंबल, आणि जसं आपल्या फोकसवर तुम्ही आपल्या अचीव गोल जे आपलं आहे जे अचीव करण्यासाठी तुम्ही कसं फोकस राहिलं पाहिजे हे सरांनी वारंवार सांगितलं. त्याबद्दल मी सरांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि सरांनी जसं सांगितलं की तुम्ही अपडेट राहा आणि डायरी करा की बाबा तुम्ही त्या डायरीमध्ये काय असलं पाहिजे की बाबा तुम्ही पहिल्या म्हणजे लॉ का निवडलं आणि लॉ निवडल्यानंतर तुम्ही त्या लॉशी तुम्ही तुमचा संबंध कसा आहे की बाबा तुम्ही त्या लॉच्या फील्डशी तुम्ही एकदम असे एकाग्र आहात का, किंवा तुम्ही त्या प्रोफेशनला तुम्ही न्याय देताय का, अशापासून अशा सर्व गोष्टीपासून सरांनी सांगितलं की कसं करावं काय करावं आणि तुम्ही ती डायरी मेंटेन करा. ती डायरी मेंटेन केल्यानंतर त्यामध्ये महत्वाचे सेक्शन्स आयपीसी असू द्या, इव्हिडन्स असू द्या, सीआरपीसी असू द्या. आणि ज्यावेळेस मी सरांचा पहिला ऑनलाईन आणि शेवटचा ऑनलाईन मॉक फर्स्ट दिला त्यावेळेस सरांनी सांगितलं की तुम्ही सर घाबरताय आणि मला त्यावेळेस डायरीचा सेक्शन सुद्धा आठवला नव्हता, कारण की मी सरांना पहिल्यांदा बघितल्या क्षणीच मी घाबरलो होतो. आणि मी सर मी हंबलली हे म्हणजे मी ऍक्सेप्ट केले की सर मी घाबरलोय. तर त्यावेळेस सरांनी मला सांगितलं की तुम्ही सर तुम्ही घाबरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलला समोर सामोरे जाल त्यावेळेस तुम्ही सांगा की तुम्ही असं सांगू नका कदापि की मी घाबरलोय वगैरे. तो क्षण होता आणि माझा 21 जूनचा माझा इंटरव्ह्यूचा क्षण होता. मी त्यावेळेस मनातली मनात ठरवलं होतं की इंटरव्ह्यू पॅनल माननीय इंटरव्ह्यू पॅनल साहेबांसमोर गेल्यानंतर कसं उठावं, कसं बसावं, कसं इंटर करावं किंवा कसं एक्झिट करावं, या हा जो गॅप आहे याच्यामध्ये कसं बोलावं, कसं तुमचं कॉन्फिडेंटली उत्तर द्यावी, तर सरांच्या त्या सर्व अशा गायडन्समुळे मी एकदम छान इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि माझं मी पॉझिटिव्ह आहे त्याबाबत. आणि सरांच्या या जी मेहनत मी पाहिली की ऑनलाईनला असू द्यात किंवा ऑफलाईन असू द्या, सर सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11:30, 12:30, 12:30 पर्यंत इंटरव्ह्यू घेत होते, त्याच्याबद्दल सरांना एकदम हॅट्स ऑफ आहेत माझे. कारण की आणि माझी अशी इच्छा आहे की मी सरांना एकदा भेटणारच, रिझल्ट पॉझिटिव्ह येणार हे मी 100% माझ्या मनातून अंतर्मनातून ते सारखं येत राहतं की पॉझिटिव्ह रिझल्ट येणार, पॉझिटिव्ह रिझल्ट येणार. आणि त्या पद्धतीनं सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कष्ट केलेलं आहे त्याचं चीज होणार हे असं मनोमन वाटतंय आणि ते होईलच. आणि सरांनी पण सांगितलं की बाबा तुम्ही अपडेटला तुम्ही करंट अपडेट कसे राहिलं पाहिजेत, कसं केलं पाहिजे, तसं सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा मी पूर्ण फॉलो केल्या. आणि मॉक इंटरव्ह्यूला सरांनी जे मला सजेशन दिले ते मला इतके मला फायदेशीर ठरले की त्या मॉक इंटरव्ह्यू ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरांनी जे काय करायला नाही पाहिजे हे मी मनात ठरवलं आणि ते ठरवूनच मी माझा इंटरव्ह्यू 21 जूनचा इंटरव्ह्यू दिला. तो इंटरव्ह्यू एकदम छान गेला आणि सरांसाठी मी थोडेफार चारोळ्या पण करतो, कविता पण करतो, पण सरांवर मी आता की मला सुचली ते मी बोलून दाखवतो सरांना. आपकी तारीफ क्या करे सर, आपकी तारीफ क्या करे सर की लफ्स कुछ भी नहीं है, आपकी तारीफ क्या करे सर की लफ्स कुछ भी नहीं है, आपकी मुलाकात ही काफी है, म्हणजे 27 मार्च आपकी मुलाकात ही काफी है, अब मंजिल मेरी अब मंजिल दूर नहीं.
तर सरांना खूप खूप शुभेच्छा आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर, आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू सर, हॅट्स ऑफ सर. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू. हॅलो सर. तुमच्या सगळ्यांना जे मी म्हटलोय पार्टी, माझ्या अजूनही लक्षात आहे. आपण करू त्याच्यामध्ये एन्जॉय, म्हणजे हे रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या सर्वांचे. येस, हॅलो सर. हां बोला सर. हाँ सर, मी ऍडव्होकेट श्रीकांत पाटील बोलतोय सर, इंदौलीवरनं. येस आवाज येतोय सर क्लिअर? येस सर, क्लियर होतो सर आवाज, बोला सर. हाँ सर, मला आहे ना सर 12 क्वेश्चन विचारले होते, पैकी माझे 4 चुकले आहेत सर सांगण्यामध्ये. म्हणजे सुरुवातच अशी झाली होती सर की तुम्ही आले कुणीकडनं आले म्हणून, तर मी म्हणलं सर मी हिंगोलीवरनं आलो. नंतर मग हिंगोली जिल्हा जिल्हा कधी झाला हे मी नंबर ऑफ टाइम वाचलं, 1 मे 1999. मग नंतर त्यांनी विचारले की परभणी जिल्हा जिल्हा कधी झाला हे मला माहित नव्हतं, तर मी स्किप केलं, नाही माहिती म्हणलं सर. नंतर मग त्यांनी म्हणले की सीआरपीसी मध्ये ट्रायलचे प्रकार किती आहेत आणि कोण कोणते आहेत, मग मी सांगितलं सर तसं 4 प्रकार, सम सेशन्स ट्रायल, वॉरंट ट्रायल, समन्स ट्रायल आणि समरी ट्रायल. असं का म्हणे, मग तुम्ही कोणत्या कोणत्या केसेस चालवल्या? मग सांगितलं 380, 453, 326, 354, 498 आणि 326 पण चालवलं म्हणलं. मग म्हणे 379 कंपाऊंडेबल आहे का? नाही, कंपाऊंडेबल आहे म्हणलं सर. मग म्हणे कंपाऊंड कोण करू शकतो? मी म्हणलं सर तो कंपाऊंड जी विक्टिमाइज पार्टी आहे ती, किंवा ज्याची ऍक्च्युअल सेन्स मध्ये प्रॉपर्टी आहे तो व्यक्ती. तर असं का म्हणे? मग म्हणे त्या डेथ वॉरंट ट्रायल मध्ये मॅक्झिमम पनिशमेंट किती आहे? येस, नेक्स्ट. येस, हॅलो. हाँ बोला मॅडम. हाँ नमस्ते सर, मी ऍडवोकेट असुदीप पाटील बोलती आहे. नमस्ते मॅडम. ऍक्च्युली मी, हाँ मी तुमच्याकडे क्लास लावला आणि त्याआधी मी एक मॉक पण दिला. त्या मॉकला मला जे विचारलं, सुरुवात तिथूनच माझी इंटरव्ह्यू ला पण झाली, त्याच्यामुळे मला मॉकला तर आलंच नाही मला काही, तो तर विषयच वेगळा होता. पण ते मला वाटलं की अरे हे क्वेश्चन काहीतरी आहे म्हणून विचारलं. माझा मॉक सजेशन मध्येच गेला होता, तर ते सगळे सजेशन मी लिहून घेतले होते आणि मॉक चालू असतानाच लिहिले होते. मग तेच इंटरव्ह्यू मध्ये विचारला, त्याच्यामुळे मला हेच समजलं नाही की माझा इंटरव्ह्यू कसा गेला. एवढा इझी होता का तो हार्ड होता, हा प्रश्न मला आजही पडलाय. कारण तो इतका लहान मुलासारखा त्यांना असं वाटतंय केव्हा केव्हा की एवढं इझी नाही, म्हणून मग असं वाटतं मी पास होईल की नाही होणार हा प्रश्न मला आजही आहे. कारण लिव्हिंग रिलेशनशिपचे तुम्ही जे प्रश्न विचारले डोमेस्टिकचे, सगळे त्याच्यावरच गेले आणि ते मला येत होते. त्याच्यामुळे मग एवढं सोपं होतं का हा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू त्यांचा अप्रोच असेल मे बी, तर त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच असेल तर 100% होईल, आणि त्यांचा निगेटिव्ह अप्रोच असेल तर मग किती चांगलं केलं तरी काही फायदा नाही. त्याच्यामुळे ते सांगता येणार नाही. पण आणि दुसरी गोष्ट महत्वाची, जे लेक्चर्स होते मी त्याच्या अगोदर क्लास लावायच्या आधी काही केलेलं नव्हतं. ऍक्च्युअल मध्ये मला असं वाटत होतं की इंटरव्ह्यूला काही अभ्यास करून जायचा नसतो, ते ओव्हरऑल कॉमन विचारतात असं मला वाटलं होतं. पण जेव्हा मी तुमचं लेक्चर ऐकलं तेव्हा विचारलं अरे इतका सिरियसनेस असतो. मग मी ते लेक्चर खूप वेळा ऐकलं, लिहून घेतले, सगळं केलं, तेव्हा मला ऍक्च्युअल मध्ये माझं अपडेट पण झालं नॉलेज. आणि ते फक्त इंटरव्ह्यूचा रिझल्ट काही असो, पण आता जी प्रॅक्टिस आहे किंवा आता कोणी काही प्रश्न विचारला तर सगळ्यात जास्त उत्तर माझ्याकडे असतात. मला असं वाटतं की मी खूप इंटेलिजंट झाली. मला असं वाटतं मी किती हुशार आहे. आता म्हणजे कुठं पण असं आलं की कोणाचा काही प्रश्न असला की त्याच्या आधी मला उत्तर येतं. मग सगळ्यांना असं वाटतं की अरे खूप हुशार आहे मुलगी. म्हणजे खूप छान बेनिफिट मिळाला, त्याच्यामुळे मी जेएमएससीचा क्लास पण लगेच जॉईन करून घेतला. ती गोष्ट वेगळी आहे की अजून मी अभ्यास सुरू नाही केला, पण मग त्याच्या केला की खूप वेगळाच आहे. असं बोर होत नाही काही नाही. असं माझ्या माझे 2 मुलं आहेत, तरी पण मी ते काही असलं तरी अभ्यास आला ते बघते. आता इंटरव्ह्यू झाल्यावर पण ते इंटरव्ह्यूचे लेक्चर्स ऐकते मी. नाही हे छान आहे, हे ऐकल्यासारखं आहे, हे काढल्यासारखं आहे. म्हणजे मला असं वाटतं की बेस्ट आहे क्लास. आणि होप सो होईल पण, आणि पास हो किंवा फेल हो डझंट मॅटर, आम्ही भेटायला नक्की येणार. कारण एवढे इंटरेस्टिंग लेक्चर नाही ऐकले त्याच्या आधी. बोरिंग सब्जेक्ट पण छान झाले त्याच्यामुळे. खूप सारे थँक्यू. येस मॅम, चालेल. थँक्यू मॅम, धन्यवाद थँक्यू मॅम. थँक्यू. येस मॅम, थँक्यू. येस हॅलो. हॅलो सर, बोला मॅडम. ऐकायला येते का? हो मॅडम, येतो आवाज. हॅलो
हॅलो सर, मी ऍडव्होकेट आरती सपकाळे, मी नागपूरवरून बोलत आहे. ऍक्च्युली सर, मी जेएमएफसीच्या क्लासला जॉईन झाले होते. युट्यूबवर असं एकदा सर्च करत होते की मला कुठेतरी गायडन्स मिळेल जेएमएफसीसाठी, आणि मग मला सरांचा व्हिडिओ मिळाला आणि मी सरांना कॉल केला आणि जॉईन झाले. आणि एपीपीचा फॉर्म भरलेला होता सर, पण मला तितकी आयडिया नव्हती की एपीपीचे पण क्लासेस तुम्ही घेता आणि म्हणजे कुठे क्लासेस चालू आहे, काय आयडिया नव्हती. आणि मग त्यानंतर मला असं म्हणजे कळलं की एपीपीचे क्लास सरांकडे आहे ऑनलाईन, पण वेळ नव्हता माझ्याकडे, फक्त 15 दिवस बाकी होते पेपरला. आणि मग मला खूप टेन्शन पण आलं होतं की बापरे, सरांकडे होतं पण क्लासेस पण मला माहिती नव्हतं. मग मी तुम्हाला विचारलं की सर होऊ शकते का 15 दिवसामध्ये, काय करायला पाहिजे. मी मग तुम्ही मला सजेस्ट केलं की मॅडम रेकॉर्डेड कोर्स आहे, तुम्ही घ्या आणि करा, ट्राय होऊ शकते. तर सर मी रेकॉर्डेड कोर्स घेतला आणि 15 दिवसामध्ये सर खूप मेहनत केली. ऍक्च्युली तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सर मी रोज डेली 15 तास ते 16 तास बसली. आणि ऍक्च्युली मी म्हटलं काही हो किती कमी वेळ असो पण मी माझा प्रयत्न करेल. आणि सर मी माझा पूर्ण प्रयत्न केला आणि पेपर पण छान गेला, पण ऍक्च्युली माझा रिझल्ट काही आला नाही, माहिती नाही कुठे मार्क्स कमी पडले, पण माझं नॉलेज खूप वाढलं सर. आणि जो मी पेपर ज्या पद्धतीने लिहिला तर खूप अपडेट झाले मी. आणि मी हॅप्पी आहे की रिझल्ट काही असो पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही इतकं चांगलं मार्गदर्शन केलं सर. खरंच आता मला असं वाटतं की मी जेएमएफसी साठी पण खूप चांगलं करू शकेल आणि कोणतीही एक्झाम म्हणजे मी करू शकेल. तर आता एक कॉन्फिडन्स आणि एक पॉझिटिव्हिटी आलेली आहे सर. आणि खरंच सर मी खूप हॅप्पी आहे की तुम्ही गुरु म्हणून माझ्या लाईफ मध्ये आले सर. आता एक वेगळंच नॉलेज मध्ये सर एक डेव्हलपमेंट होत आहे आणि एक वेगळंच कॉन्फिडन्स वाढलेला आहे सर. आणि आता जेएमसीची पण तयारी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सुरू आहे सर. आणि मला विश्वास आहे की नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाखाली सक्सेस मिळेल सर. आणि खूप खूप थँक्यू सर, आणि तुम्ही असंच नेहमी मार्गदर्शन करत राहा सर. खूप खूप धन्यवाद. यस मॅम, थँक्यू मॅम, धन्यवाद मॅडम. नमस्ते सर. यस मॅडम बोला. नमस्ते सर, मी दीपाली फोले बोलते तासगाव मधून. सर्वप्रथम सर तुमचे खूप 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 आभार, तुमच्याकडून खूप मार्गदर्शन मिळालं. आणि क्लास बद्दल सांगायचं म्हटलं तर मी मार्च 2022 क्लास जॉईन केले होते एपीपी साठी. आणि तेव्हापासून कंटिन्यू स्टडी, म्हणजे याच्या अगोदर कधी क्लास कोणते जॉईन केले नाही, पण तुमचे तुमचे युट्यूब वरती मी व्हिडिओज बघत होते. माझ्या कन्सेप्ट एवढ्या क्लिअर नव्हत्या, कारण जेएमएफसीचा स्टडी करत होते पण प्रॉपर वे नव्हता की कसं स्टडी करायला हवा, कन्सेप्ट कशी क्लिअर करायला हवी, असा वे प्रॉपर नव्हता. ज्यावेळी तुमचे क्लासेस जॉईन केले एपीपी साठी, त्यावेळी माझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या ज्या टेस्ट सिरीज मी जॉईन केल्या, म्हणजे होतं कन्सेप्ट क्लिअर होत होत्या, छान रिडिंग होत होतं, छान लक्षात राहत होतं, पण सगळ्यात महत्वाचं रायटिंगचा काहीच काही, म्हणजे जसं LLB पास आउट झाल्यापासून रायटिंग काहीच नव्हतं. तुमच्या टेस्ट सिरीज जॉईन केल्यामुळे आणि आपल्या क्लासेसमध्ये तुम्ही जसं सक्ती करत होता की तुम्ही लिहून घ्या, तुम्ही 2 तास जे काय आपण क्लास करतो ते लिहून घ्या स्वतः, त्या लिखाणाची एवढी सवय झाली होती की प्रत्येक एक क्वेश्चन लिहून काढत होते. त्याचा खूप फायदा झाला, सगळ्यात महत्वाचा टेस्ट सिरीजचा फायदा झाला. आणि त्या 3 तासामध्ये आपण किती लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, हे म्हणजे याचा खूप खूप फायदा झाला. त्यामुळे 200 मार्काचा छान पेपर कव्हर झालेला आहे. अगदी सेल्फ कॉन्फिडन्स आहे की मार्क हे चांगले असतील. आणि त्यानंतर म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता सर आपल्या टेस्ट सिरीज मुळे की रिझल्टच्या आतच मी आपले इंटरव्ह्यूचे क्लासेस जॉईन केले होते. अगदी फर्स्ट पहिल्यापासूनच जॉईन केले होते. म्हणजे होता कॉन्फिडन्स की हो मी पास होणार. त्यानंतर इंटरव्ह्यू साठी, आणि इंटरव्ह्यू साठी महत्वाचं म्हणजे एवढं बोलणंही माझ्याकडून होत नव्हतं. हा मी करत होते, लिखाण होत होत होत, पण बोलणं खूप अवघड वाटायचं मला हे असं बोलणं. आणि सगळ्यात महत्वाचा न्यूनगंड हा होता की मी इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे माझी भाषा इंग्लिश मध्ये होतो का, या बाबतीत होऊ शकेल का, मी इंटरव्ह्यू देऊ शकेन का, हे खूप अवघड वाटत होतं. पण जसजसे आपले क्लास जॉईन केले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी, ते जसे ऐकत गेले तस तसा माझा कॉन्फिडन्स खूप छान बिल्ड झाला. सगळ्यात महत्वाचं ऑनेस्टी आणि हम्बलनेस खूप छान मिळाला सर तुमच्याकडून. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप समजत गेलं की आपला हम्बलनेस कसा असावा. तुम्हाला कसा अनुभव आलेला तुम्ही शेअर केला होता, त्यामधून शेअर करावीशी वाटते सर की ज्यावेळी आपले ऑफलाईन इंटरव्ह्यूज तुम्ही चालू करणार होता,
त्यावेळी माझा माझा फर्स्ट इंटरव्ह्यू तुम्ही घेतला, त्यावेळी तुमची तब्येत खूप डाऊन होती, आवाज वगैरे घसा खूप खराब होता, पण त्या ह्याच्यामध्येही मी बाबा 1-1.5 तासाच्या अंतरावरती पुण्याच्या तिथं आहे म्हटल्यानंतर तुम्ही बोलावलात, नाही मॅडम या तुम्ही आम्ही घेऊ तुमचा इंटरव्ह्यू असं म्हणून, म्हणजे मला नंतर खूप गिल्टी फील झालं मला की तुमची तब्येत एवढी ठीक नसताना ही मी आले इंटर पण घेतलात तुम्ही इंटरव्ह्यू, त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार सर. आणि सध्या मी पॉझिटिव्ह आहे, माझा इंटरव्ह्यू खूप छान झाला. मॉक जसे ऑनलाईन एक ऑफलाईन एक असे मी मॉक तुमच्याकडे दिले होते त्याचा खूप फायदा झाला, आणि आपल्या क्लासेसची अशीच भरभराट हो एवढी सदिच्छा, आणि थँक्यू थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, धन्यवाद मॅडम. हॅलो सर. येस सर बोला. सर मी ऍडव्होकेट इम्रान पिंजारी बोलतो नंदुरबारहून. येस सर बोला. सर थोडीशी तब्येत बरोबर नाहीये पण तरी आपली आपला आदेश आहे म्हणून आलोय. सर भरपूर काही सांगण्यासारखं आहे, भरपूर काही बोलण्यासारखं आहे, पण एक छोटीशी कविता आहे. आपण जो आमचे शिक्षक आहात त्याबद्दल एक छोटीशी कविता आहे, ती सांगू इच्छितो सर. कि जीवन में जो राह दिखाए, जीवन में जो राह दिखाए सही तरह चलना सिखाए, माता पिता से पहले आता जीवन में सदा आदर पाता, सबको मान प्रतिष्ठा जिससे सीखी कर्तव्य निष्ठता निष्ठता जिससे कभी ना रहा दूर मैं जिससे, वह मेरा पथदर्शक है जो मेरे मन को भाता, वह मेरा शिक्षक कहलाता. कभी शांत कभी धीर है, स्वभाव में सदा गंभीर है, मन में दबी ये रहे यही इच्छा, काश मैं उस जैसा बन पाता जो मेरा शिक्षक कहलाता. थैंक यू सर, थैंक यू फॉर एवरीथिंग जे काय आपण आमच्यासाठी केलं, आणि रिझल्ट जे काही असो पण अ वे ऑफ लाईफ ऍडव्होकेट म्हणून कसं राहायचं, कसं काय करायचं हे आपल्याकडनं शिकलो आहोत, आणि त्यासाठी आपलं सदैव आभारी राहील सर. थँक्यू व्हेरी मच. येस सर, धन्यवाद सर, काळजी घ्या सर, लवकर ठीक हो. आपल्याला इथे तुम्ही तर आहेत जवळच, आपल्याला पार्टी करायची तुमच्या रिझल्ट नंतर सगळ्यांना. येस सर, येस बिलकुल, येस सर, ठीक आहे, थँक्यू सर, गेट वेल सून. येस नेक्स्ट. हॅलो सर. हां बोला मॅडम. सर ऍडव्होकेट तृप्ती नाकाडे बोलत आहे मंगरुळपीर वरून. येस मॅडम बोला. वाशिम जिल्हा. सर ज्यावेळेस मी एपीपीचे क्लासेस लावले त्यावेळेस सुरुवातीला ऍक्च्युली माझे मी पूर्ण पाठीवर पडले होते आणि माझे पूर्ण बॅक फ्रॅक्चर होते, त्या कारणाने सर मला अभ्यास करताही नव्हतं, म्हणजे झोपताही येत नव्हतं व्यवस्थित, फक्त बसून राहायचं होतं, म्हणजे मला झोपता येत नव्हतं, नीट उठता येत नव्हतं, काहीच नव्हतं करत. पण त्यावेळेस मी एकच विचार केला आणि तुमचे क्लासेस जेव्हा मी लावले क्लासेस जॉईन केले होते आपण अभ्यास नव्हता होत, पण मग मी म्हटलं नाही आपण तुम्ही तेव्हा मला असे इन्स्पायर करा, म्हणजे मला नाही पण तुमचे असं लेक्चर राहायचे की नाही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला करायचं आहे आणि ते तुम्ही करून दाखवणार आहात. मग त्यावेळेस मला असं वाटायचं नाही हे परिस्थिती आली हे तर आपल्याला गोल्डन चान्स आहे की नाही आता आपल्याला बसायला मिळत आहे, कारण सर माझी जॉईंट फॅमिली आहे आणि मला 2 मुलंही आहे, त्यामुळे सर माझा अभ्यास पाहिजे तसा होत नव्हता, पण हे मला गोल्डन चान्स होता की मी पडली त्याच्यामुळे मला बस बसून राहायचं होतं. मग एकसारखा तुमचे दिवस रात्र तुमचे व्हिडिओज ऐकत राहायची मी आणि मग असं कंटिन्यू 1 महिना तुमचे व्हिडिओ ऐकले आणि सर मग जेव्हा मी तुमचे व्हिडिओ ऐकत राहायची त्याला लिमिट नव्हती, अनलिमिटेड पाहायला मिळायची, त्याच्यामुळे माझं इतकं झालं सर ते की तुम्ही एकदा असं म्हणाले होते की तुम्ही पेपर लिहिसाल ना तर मी तुमच्या कानात येऊन सांगेन असं तुम्हाला फिलिंग येईल. आणि सर ऍक्च्युअली खरोखर मला तसं होत होतं की मी पेपर लिहित होते ना असं वाटत सर मला बाजूला बसलेले आणि सर मला सर्व सांगत आहे, पण मग सर मग जे आणि मी समोरच्या बेंचवर पण आले होते ना त्यावेळेस तर ते म्हणजे मॅडम थोडं हळू लिहा, नाही म्हटलं हळू लिहू शकत नाही म्हटलं, त्यावेळेस मी 3 वेळा उठून बस होते कारण माझं पाठ तेवढं पेन होत होतं, पण नाही मला करायचं आहे आणि तुमचे प्रत्येक शब्द इतके इन्स्पायरिंग वाटायचे सर मला, म्हणजे आठवत होते सर की नाही करायचं आहे तुला नाही करायचं आहे आणि असं वाटत होतं की सर तुम्ही माझ्या बाजूला बसून मला तेव्हा सांगत होते. आणि ऍक्च्युअली सर जेव्हा पेपर झालं ना तर त्या दिवशी मी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कॉल केला तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं सर मला असं वाटत होतं सर तुम्ही मला कानात सर्व सांगत होते आणि तुमचे ते लेक्चर असतात ना सर डूज अँड डोंट आणि पेपरचे 2 दिवस आधीचे जे लेक्चर असतात ना सर इतके इन्स्पायरिंग असतात की असं वाटतंय की नाही आपल्याला आता हे करूनच दाखवायचंय आणि ते सर आणि
ते सर्व तुम्ही मला असं वाटत प्रत्येक वेळेस असं वाटते की असं सरांनी आपला हात पकडलेला आहे, चला तुम्हाला तिथपर्यंत मी नेऊन पोहोचवतोच आता. सर मी असं म्हणजे एक सारखा आता 2007 मध्ये माझं पासआउट आहे, 2009 मध्ये माझं एलएलएम पासआउट आहे, पण सर आफ्टर मॅरेज माझं हे अभ्यासात थोडस म्हणजे करते मी एक्झाम पूर्ण देते पण अपयश हे माझं नेहमी पदरी यायचं. आणि सर त्याच्यानंतर तुमचे हे मी पहिली अशी एक्झाम होती की यात मी पास झाले. ज्यावेळेस ते पास झाल्यानंतर मग माझे मिस्टर पण म्हणाले की नाही तुला ह्या क्लासेसमुळेच फायदा झाला. आणि ऍक्च्युली सर ते पण मला प्रत्येक वेळेस असं सपोर्ट करतात की नाही चल हे क्लास लावून घे बरं, हे क्लासेस लावून घे बरं. मी नेट सेट ची क्लासेस पण लावून घेतले, मी अभ्यास काहीच नाही केला पण मी नेट सेट चे क्लास लावले, तुमचे जेएमएससी चे क्लासेस लावले. आणि सर मला असं म्हणजे तेही म्हणतात की जोपर्यंत तू पास होत नाही तोपर्यंत सरांचे क्लासेस तू कंटिन्यू ठेव, ते 2 तास तर काय होणार तू अभ्यास करते. आणि माझे म्हणजे मुलं पण करण काका आले असतील बरं आता चल क्लास लाव अभ्यासाला बस, म्हणजे ते पण मला असे म्हणतात की तू अभ्यासाला बस. म्हणजे 2 तास मला ते तुम्ही मला मिळून दिले की नाही तू आता अभ्यासाला बस, म्हणजे मला फॅमिलीने पण ते 2 तास मला तुमच्यामुळे मिळाले की बा आता अभ्यासाला बस. आणि मग सर आता इंटरव्ह्यू पण माझा असा चांगलाच झाला आहे, मी तसं तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं. म्हणजे इंटरव्ह्यू मला सोपा वाटला, इतका सोपा वाटला की मला ते म्हणजे आता घर म्हणजे घरात राहून सर्व करणं हे खूप खूप कठीण असतं सर. म्हणजे मी प्रॅक्टिस पण नव्हती करत आणि सर्व गोष्टी मॅनेज करून तेवढा क्लास केला. आणि मग तुमचे इंटरव्ह्यूचे लेक्चर सारखे आहे, रात्रंदिवस तेच लेक्चर, कानाला हेडफोन इकडे काम, कानाला हेडफोन इकडे काम, असं करून सर मी ते पूर्ण केलं. पण आणि जेव्हा मी गेले ना इंटरव्ह्यू फेस केला, पॅनल समोर गेल्यानंतर थोडं 5 मिनिट मी एकदम ब्लँक होऊन गेली, काय बोलू आता, म्हणजे गुड मॉर्निंग हे म्हणायचं पण मी विसरून गेले. तेच म्हणाले गुड मॉर्निंग मॅम, म्हणजे सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मग ते मी सर्व त्यांना असं गुड मॉर्निंग हे केलं. नंतर मग त्यांनी ते प्रश्न विचारणं सुरू केले, ते सर्व टॅकल करत गेले तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि सर इंटरव्ह्यू कसा आपल्याकडनं करून घ्यायचा ते तुम्ही मला जे सांगितलं, आणि ते बाकीचे जे तुम्ही लेक्चर्स घेत होते बाकीचे सरांचे जे अनुभव होते जे क्वालिफाय झालेले ते अनुभव पण मला खूप उपयोगी पडले सर. म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही आणि तुमच्याकडून ते म्हणजे जे काही क्वेश्चन विचारायचे ते त्या प्रश्नांचे पण मला असं खूप फायदा झाला. प्रश्न ऍक्च्युली इतके सोपे होते, ते सोपे होते का तुम्ही आमच्याकडून करून घेतले सोपे हे मला कळत नाही पण ते सोपे झाले सर्व. म्हणजे असं आणि एवढं सर पॉझिटिव्हली असं वाटतंय की नाही माझं होईल. आणि माझ्या घरच्यांनाही तेवढंच वाटत आहे की नाही यावेळेस तुझं होतेच. म्हणजे सर्वांचं असं पॉझिटिव्ह माझ्याकडे आस्पेक्ट आहे पाहण्याचा की नाही आता यावेळेस तुझी एक्झाम क्वालिफाय होणार. मी म्हटलं क्वालिफाय हो अथवा ना हो, मी आता जेएमएफसीचे परत क्लासेस लावले आहे सरांचे, तू थकत नाही का म्हणजे अभ्यास करून. म्हटलं सरांना पाहून तर मी थकतच नाही आता असं तर वाटतं, म्हटलं अभ्यासच करत राहा. आणि सर मला दिवसभर वेळ नाही मिळाला तर मग रात्रीचा 1 नंतर सुरू होऊन जाते माझा, चला क्लासेस रात्री 1 नंतर क्लासेस. हे म्हणतात की झोप आता, नाही म्हणते नाही हे करावंच लागते सरांना सांगितलंय. म्हणजे असं की 10वीनंतर म्हणजे 11वी 12वी 10वीनंतर कसा अभ्यास करतो ना आपण, तसा अभ्यास करायची सवय लागली आहे. आणि सर खरंच तुमच्यामुळे मी एवढं पॉझिटिव्हली म्हणजे सांगू शकत नाही की तुम्ही ज्ञानोबा माऊली वाटते मला. ज्ञानोबा माऊली कशी की सर्व सोपं करून सांगते, कठीण आहे बरं गीता रहस्य समजणं कठीण आहे. जसं आपले लॉजिक फील्ड समजणं खूप अवघड आहे पण ज्ञानेश्वर माऊलीने किती सोप्या शब्दात समजावून सांगितलेल्या आहे. प्रत्येक ज्ञानेश्वरीतला एकूण एक शब्द न शब्द समजावून सांगितला तसं मला असं ज्ञानेश्वर माऊली सारखं तुम्ही वाटत. असं म्हणजे खूप काही नाही पण मनातून असं वाटते मला की मी कुठंतरी माझं एक माझी आयडेंटिटी मी निर्माण करावं. आणि त्यासाठी सर मला तुमचा पाथ मिळाला, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वांचा हात धरून त्यांचे जीवन सफल केले तसं मलाही असं वाटतं की सर मी तुमच्या क्लासेसमुळे माझंही जीवन कुठेतरी म्हणजे मी कुठेतरी स्टँड होईल असं मला एक कॉन्फिडन्स आला आहे. सर धन्यवाद सर एवढं बोलून माझ्याशी. येस मॅम, थँक्यू मॅम, नक्कीच आपण सक्सेस मिळवू मॅडम. हॅलो सर. येस मॅडम. हा सर मी टी आर राजेश बोलते मुंबईहून. तर ऍक्च्युली मी थोडस लेट बोलणार होती पण मला असं वाटतं की आपल्या ग्रुप मधली प्रत्येक महिला ऍडव्होकेट आता जे मॅडम बोलल्या ना त्याला 100% अग्री करत असणार आहे. कारण मला आठवतंय सर मी किचन मध्ये भाज्यांना फोडणी देताना 4 लेक्चर ऐकलं आणि मुलीला घेऊन येताना मी कुठलं लेक्चर ऐकलं म्हणजे इथपासून आम्हाला सगळं आठवतंय. कारण आम्हाला दोन्ही भूमिका सगळ्या जेवढ्या काही माझ्या भगिनी आहेत ऍडव्होकेट आम्हाला दोन्ही भूमिकेतून जावं लागत होतं जे की अपरिहार्य आहे.
तर सर खूप खूप थँक्स. आणि मला एक थोडासा सुरुवातीचा प्रवास माझा सांगायचा आहे. यस मॅडम. ज्यावेळेस मी सर तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला स्पष्ट सांगितलं की सर माझी प्रॅक्टिस तर सध्या खूप कमी झालेली आहे आणि मला हे जमेल का, तर तुम्ही एका काउन्सिलरच्या भूमिकेत सर त्यावेळेस होता. म्हणजे तुम्ही टीचर तर आहातच, एक म्हणजे नो डाऊट एक खूप चांगले शिक्षक आहात तुम्ही, पण तुम्ही जे काउन्सिलिंग केलं की तुम्ही मॅडम क्रायटेरिया वाचा त्याच्यावर काय आहे, 5 वर्ष तुमचं पासआउट कधीच आहे, तुम्ही असं का समजता की तुम्ही कोर्टात स्टँड नाही तर तुम्ही लॉयर नाही, तर तुम्ही पहिलं हे डोक्यातून काढून टाका आणि ऍडमिशन घेऊन टाका. आणि सर तीच होते मी पहिली की जी सारखी चॅटबॉक्स मध्ये मेसेज करायची, सर हळू सांगा हळू सांगा, खूप फास्ट होतंय लिहिताना. पण नंतर सर असं झालं की अरे सर फास्ट नाहीये, आपण खूप स्लो आहोत आणि आय हॅव टू वर्क ऑन इट. आणि सर मला असं वाटलं की हा जो आपण आता स्पीड घेतोय तो आता म्हणजे हा कंटिन्यू ठेवला पाहिजे, तर आणि सरच आपण कुठेतरी म्हणजे या क्लासमध्ये करू शकतो हे पण आहे सर. आणि इंटरव्ह्यूचा माझ्या मॉकचा तर खूपच म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मी दोनदा येऊन बसले आणि तुम्ही माझे पेपर फेकून दिले. म्हणजे मी परमिशन न घेताच बसली होती सर. आणि त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स इतका लूज झाला, अरे म्हटलं इंटरव्ह्यू एवढा जवळ आलाय आणि एक छान पॉझिटिव्ह सजेशन येण्याच्या वजह हे काय झालं. पण तुम्ही नंतर जे 15-20 मिनिटं मला समजून सांगितलं की मॅडम तुमचं बोलण्याचं वगैरे हे पद्धत चांगली आहे, फक्त या थोड्या गोष्टींवर तुम्ही काम करा. त्यानंतर घरी जाऊन सर मी मिरर प्रॅक्टिस ही कंटिन्यू सुरू ठेवली 15 दिवस आणि मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये त्याचा खूप छान अनुभव झाला. आणि मला असं वाटलं होतं ते पॅनल मधले तिन्ही जण ते कराड सरच आहेत समोर बसलेले माझ्या, आणि त्यांनी विचारलेलं मला प्रत्येक गोष्ट ही मला आलीच पाहिजे, आय एम बाइंग टू आन्सर. आणि सर माझा म्हणजे इतकं छान झालं की पूर्ण इंटरव्ह्यू कॉन्स्टिट्यूशन वर गेला, शेवटचे 2-3 प्रश्न हे फक्त थोडेसे सीआरपीसी आणि ट्रायल वरती गेले. आणि सर कॉन्स्टिट्यूशन वरती मिनरवा मेला सेल किंवा डीके बसू गोलकनाथ ह्या केस तर अशा तयार झाल्या होत्या विथ फॅक्ट की मला कोणी झोपेत जरी विचारलं तरी पण मी त्या सांगू शकत होते, याचा खूप फायदा झाला सर. आणि सर तुम्ही जे हसत खेळत शिकवता त्याबद्दल एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, असं कधीच लेक्चर बोर झालं नाही. आणि आता जे मॅडमनी सांगितलं माझ्या आधी, त्यांचं नाव नाही माहित मला, पण सिरियसली 2 वाजू 3 वाजू ते रिपीट 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 सारखे लेक्चर्स बघून त्याचा इतका फायदा झाला की बोर खरंच, म्हणजे माझे मिस्टर म्हणायचे अगं ते तू आत्ताच पाहिलं ते म्हणजे सर अजिबात बोर नाही. आणि तुम्ही नवीन शब्द दिले आम्हाला, म्हणजे कार्यक्रम झाला म्हणजे डेथ झाली, हे इलस्ट्रेशन जे आहे सर हे नवीन नवीन शब्द, चतुर दलिंदर असेल सर किंवा काही असेल, खूप एन्जॉय केलं सर आम्ही लेक्चर तुमचं. आणि ते खरंच म्हणजे छान वाटलं, अभ्यास आहे की अभ्यास त्याला थोडासा फाटा देत तुम्ही एक दुसरं म्हणजे ग्रुप इतका छान इंटॅक्ट ठेवला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस मॅम, थँक्यू. रिझल्ट काही असेल सर पण मला असं इंटरव्ह्यू रूम मधून बाहेर आल्याच्या नंतर ही फिलिंग घ्यायची होती की इट वॉज सॅटिस्फाईड, इट शुड बी सॅटिस्फाईड, आणि ते झालं सर. आणि ग्रुप मेंबर्सला सुद्धा मी थँक्यू देते याच माध्यमातून की माझ्या खूप छोट्या छोट्या क्वेरीज असायच्या, कधी कधी तर कुणी रिप्लाय नाही केलं की मी पटकन डिलीट करून पळून जायचे सर, की असं वाटायचं ह्या छोटासा क्वेश्चन आहे आणि आपण इथे विचारतोय. पण एक छान वाटते सर. आणि सध्या सुद्धा सगळे ग्रुप मेंबर्स इतकं छान एकमेकांचे रिलेटिव्ह असल्यासारखे वागत आहेत आणि मस्त वाटते सर. आणि हे सगळं तुमच्यामुळे होत. थँक्यू, थँक्यू सो मच सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. येस नेक्स्ट. येस हॅलो. हा बोला सर. हा नमस्कार सर, अडेकोट परमेश्वर शिंदे बोलतो परभणीहून. नमस्कार सर, बोला सर. हा सर, आपले खूप खूप धन्यवाद एवढं तुम्ही मार्गदर्शन केलं. आणि क्लासेस जे आहेत सर, येस सर, ते अतिशय अतिशय आपण दर्जेदार शिकवलं आम्हाला. येस सर, आवाज येतो का? येस सर, येतो सर. हा सर, आणि ज्यावेळी मी ऑफलाईन इंटरव्ह्यू साठी आम्ही आलात सर परवा येऊन आपल्याकडे, आपला जे टीचिंगचं हॉल आहे पाहिला सर, खूप सुंदर वाटलं.
थँक यू सर, आणि सर शेवटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे आपली मेहनत आहे सर, प्रचंड मेहनत, डेट ज्यावेळेस आली ह्याची इंटरव्ह्यूची डेट ज्यावेळी आली आणि त्या त्या वेळेनंतर आपण जे जे काही सर्व सर पाहिलं आम्ही किंवा सरचा आवाज नेहमी कशामुळे खराब होत असतो, तर ऍक्च्युअल ज्यावेळी ऑफलाईन इंटरव्ह्यू दिला सर त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की दररोज जवळपास 25-30 ऑनलाईन इंटरव्ह्यू आणि बाकी ऑफलाईन इंटरव्ह्यू, तर तब्येत खराब असताना देखील आपण सर आमच्यासाठी मेहनत घेतली, अतिशय 12-12 1-1 वाजेपर्यंत आमचे इंटरव्ह्यू आपण घेतले, तर त्याचीच सर आपल्या या मेहनतीचा आम्हाला खूप खूप लाभ झाला. आणि सर मला वाटलं आपण एवढे इंटरव्ह्यू घेतले सर की मी समजतो आता हे 4 पॅनल होते आपले, तर एका पॅनल पेक्षा आपले इंटरव्ह्यू जास्त झालेले आहेत सर. यस सर, यस सर. हो सर, खूप खूप त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांतर्फे आपले सर मी खूप आभार मानतो आणि भावी आपले क्लासेस जे आहेत सर ते खूप असेच म्हणजे वाढत जाणार, याबद्दल खूप कॉन्फिडन्स आहे सर. धन्यवाद. यस सर, धन्यवाद सर, धन्यवाद. यस, नेक्स्ट. हॅलो सर. हां बोला मॅडम. हां सर, मी घाटकोपरून बोलते, ऍडव्होकेट सोनाली हिरवे. प्रथम मी कराड लॉ कॉलेजचे लॉ क्लासचे आभार मानते. सर, तुम्ही आतापर्यंत जे रिटर्न एक्झाम पासून ते इंटरव्ह्यू पर्यंत जे काही प्रिपरेशन करून घेतले आहे त्याबद्दल मला खूपच चांगले मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये ज्याने ज्याने हितेश सोना सर, मयुरी कदम सर मॅडम, मोहन कुरे सर यांचेही खूप मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे एवढा कॉन्फिडन्स वाढला की इंटरव्ह्यू देताना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला आणि कॉन्फिडन्स खूप चांगला होता, त्यामुळे इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे गेला. सर, मी तुमचे मनापासून खूप आभार मानते. यस मॅम, थँक्यू मॅम. हा थँक्यू मॅडम. यस, नेक्स्ट. हॅलो सर. हॅलो सर. यस मॅडम, बोला मॅडम. हॅलो. तुमचे खूप खूप आभार सर. थँक्यू मॅडम, खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं सर. आणि जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा असं वाटत होतं की आमचे कराड सरच आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे सर आम्ही खूप कॉन्फिडन्स मध्ये इंटरव्ह्यू दिला सर. खूप सॅटिस्फाईड होतो सर आम्ही जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू देऊन आलो सर. हे सर्व आपल्यामुळे झालं सर. आणि मायनर मायनर क्वेरीज जे होत्या सर त्या आमच्या लॉ मधून आता नाही राहिल्या सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम, थँक्यू. येस येस, नेक्स्ट. हा बोला मॅडम. सर, मी सुनीता वाजवकर जवंजा हिंगोली मधून बोलते सर, हिंगोली जिल्हा. कराड लॉ क्लास पर्यंत प्रवास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालेला. आणि मला आठवतं मी पण जेव्हा ऑफलाईन इंटरव्ह्यू द्यायला आली अगदी शून्यात होती मी पण. पण मी खर तर उशिराच क्लासेस जॉईन झाले माझे, तेव्हाच मला फार वाटायचं की अरे आपण आधी जॉईन केलं असतं तर कदाचित आपला आलेख यापेक्षा अजून जास्त चांगला असता. पण तरी जे आपल्या वाट्याला आलं त्याच्यात खुश होती की योग्य वेळेवर तरीही मला मार्गदर्शन मिळतंय सरांचं हे काही कमी नाहीये. आणि जेव्हा मग मी इंटरव्ह्यू द्यायला आली तर तुम्ही मला सांगितलं की हो मॅनरिझम प्रॉपर आहे पण तुम्हाला नॉलेजची कमी आहे आणि वर्क करा त्याच्यावर. आणि मी केलं सर आणि इंटरव्ह्यू पण मला तसं मी सॅटिस्फाय आहे इंटरव्ह्यूच्या बाबतीत. आणि क्लासेस कडून काय मिळालं नाही हे सांगता येणार नाही कारण आम्हाला सगळंच मिळालं, कॉन्फिडन्स मिळाला आणि न थकता परिश्रम काय करा कसे करायचे असतात ते पण तुम्ही शिकवलं सर. कारण तुम्ही थकत नाही तर आम्ही थकायलाच नाही पाहिजे, अचीव तर आम्हाला करायचे. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेला थक्क होण्यासारखा कार्यक्रम होता की 1-1 वाजेपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट केले, म्हणजे कुठल्या शब्दात आभार मानव हे सुद्धा कळत नाही सर. आणि आता मी परत जॉईन केलाय तुमचाच क्लासचा कोर्स फॅमिली जज साठी, त्यामुळे खूप खूप आभार सर. इथून पुढे तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळणारच आहे आणि आम्ही ते घेणारच आहे. यस मॅम, थँक्यू सर. थँक्यू मॅम, थँक्यू. येस, नेक्स्ट. येस
यस हॅलो हां बोला सर प्रमोद सर नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार हां मी ॲडव्होकेट प्रमोद सांगडीकर नागपूरहून बोलतोय सर हॅलो सर हां बोला सर जेव्हा जॉईन करायचं होतं सर त्याबद्दल मला क्लास कर इंटरव्ह्यू साठी क्लास करावं लागतं याबद्दल काही तेवढी माहिती नव्हती सर जेव्हा मी युट्यूबवर पाहिलं की युट्यूबवर माहिती मिळते की क्लासेस कुठे वगैरे कुठे आहेत काय आणि इंटरव्ह्यू साठी क्लास करायचं होतं हे मला तेव्हा लक्षात आलं आणि मग मला आपला मार्ग आपल्याबद्दल माहिती मिळाली सर युट्यूबवर व्हिडिओ मिळाले आणि तिथून मी नंबर घेऊन सर मग मी आपल्याला कॉल केला आणि त्याच्यामध्ये सर जेव्हा मी आपल्याला कॉल केला त्यावेळेस आपण मला सर्वात चांगलं मार्गदर्शन केलं की कोणता कोर्स जॉईन करायचं आणि त्यानुसार मी ते कोर्स सुद्धा जॉईन केलं आपला जो कोर्स मध्ये जो गायडन्स होता ऑनलाईन जे आपलं सेशन होत होते सर त्यामुळे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करावं याबद्दल सुद्धा चांगल्या प्रकारे मला माहिती मिळाली आणि त्याचा फायदा जेव्हा मी मॉक दिलं सर आपल्याला त्यावेळेस माझ्यात काय चुकी होती मॉक देताना काय चूक होत होतं काही म्हणजे काय प्रॉब्लेम होत हे आपल्याला आपण मला सांगितलं आणि ते मी रिकवर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मला फायदा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा झाला त्यामुळे कराड लॉ कॉलेजचे मला आभार मानायचं आहे सर आणि त्यामुळे मी आभार मानतो सर आणि आपल्या लॉ आपला जो क्लास आहे सर कराड लॉ क्लास आहे हे उच्च शिखरावर त्याची प्रसिद्धी हो आणि प्रसार हो एवढं बोलून धन्यवाद दोन शब्द धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू सर यस नेक्स्ट हॅलो हा सर बोला सर नमस्कार सर नमस्कार सर बोला सर आपल्या सर्वात पहिले तर मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो सर सर मी ज्यावेळेस फॉर्म भरला आणि ज्या दिवशी ठरवलं की आपण क्लास करूया सकाळी उगाच युट्यूब सर्च करत होतो आणि त्यावर आपला व्हिडिओ चालू आहे दोन मिनिटं बोलायचं होतं कराड सोबत याच्या धन्यवाद किशन हॅलो हॅलो धन्यवाद बोलू शकतो बोला सर हॅलो हा सर बोला तर आपली भेट सर युट्यूबच्याच माध्यमातून झाली होती मी सकाळी युट्यूबला सर्च करत होतो क्लास काही वगैरे भेटतात का तर पहिला व्हिडिओ आपलाच आला सर आणि ते मी विद इन म्हणजे लेक्चर पूर्ण सुद्धा ऐकलं नाही ते डेमो लेक्चर हाफ लेक्चर ऐकूनच मी डिसाइड केलं की सरांना फोन करायचा आणि मला जॉईन करायचं पहिल्या एक तासात सर आपल्याला क्लासला जॉईन झालो आणि आजही मी क्लासला समजा आज अजूनही जॉईन आहे तर माझ्या रेकॉर्डेड कोर्सचे 28 जुलै एक्सपायरी डेट आहे सर पण आजही मी डेली मॉर्निंग वॉकला जाताना म्हणजे तुमचे लेक्चर्स ऐकतो आणि इथून पुढे याचा रिझल्ट काही येऊ सर पण मी आपल्यासोबत कायम कनेक्ट राहणार आहे आणि सध्या या 1-1.5 वर्षाच्या काळात जे माझे मॅटर्स स्किप बॅक केले होते त्याच्यामुळे मी थोडं हे म्हणजे अजून नवीन कोर्स जॉईन नाही करणार पण या पुढचे 5-6 महिन्यानंतर मला सर डीजे साठी प्रिपरेशन करायचे आणि नंतर मी दुसऱ्या कोर्स जॉईन नक्कीच करणार आहे आणि आपल्यासोबत कायम राहणार आहे सर म्हणजे कुठला कोर्स म्हणजे कुठला अचीवमेंट मिळो न मिळो आपण मीच कायम तुमच्या सोबत राहणार आहे आणि सर्वात महत्वाचं सर शेवटच्या 1-1.5 महिन्यात आपण जे कष्ट घेतलेत ना त्याला खरंच हॅड्स ऑफ आहे आणि तुमचं कष्ट बघून आणि शारीरिक म्हणजे जे त्रास बघून सर आपले सुरुवातीच्या बॅचला 3 इंटरव्ह्यूचे ऑफर होती सर 2 ऑनलाईन आणि 1 ऑफलाईन तर ते इतकी मेहनत घेताना बघून सर मी दुसरा एक इंटरव्ह्यू मुद्दाम नाही दिला म्हणजे सरांची खूप परेशानी होती आणि दररोज इतके कॅन्डिडेट अप्लाय करतात इंटरव्ह्यू साठी सर आमचे घ्या म्हणलं आता आपण ठीक आहे ठीक आपल्याला सफिशियंट नॉलेज भेटलंय आणि ज्यांना अजून शिकायचे त्यांना इंटरव्ह्यू देऊ द्या म्हणून मी जो तिसरा इंटरव्ह्यू आहे तो दिला तो सुद्धा नव्हता दिला पण माझा इंटरव्ह्यू खूप छान गेला आणि धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू सर हॅलो सर येस मॅडम बोला हा नमस्ते सर अनिता भंडारे बोलत आहे येस मॅडम सर्वप्रथम तर सर गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा येस मॅम थँक्यू मॅडम कारण सर 4 जुलैला माझा इंटरव्ह्यू होता त्यामुळे मला 3 तारखेला कॉल नाही करता आला आपल्याला सर तुम्ही जी मेहनत घेतली आमच्यावर सर खरंच त्याच्यासाठी तो खूप खूप आभारी आहे
कारण तुम्ही 12-12 1-1 वाजेपर्यंत ज्या अर्थी तुम्ही इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा मला असं वाटलं आपण अभ्यास का नाही करावा. फक्त सर मी रिअली सांगत आहे, जेव्हापासून रिझल्ट आला तेव्हापासून फक्त मी 4 तास झोपलेली आहे रात्रीची. रात्र आणि दिवस मी फक्त पुस्तक आणि पुस्तकच. आणि जेव्हा इंटरव्ह्यूला गेली सर त्याच्या आदल्या दिवशी मी फक्त तुम्ही दिलेल्या नोट्स वाचल्या सर, की मला काहीही प्रश्न आला तरी सांगता आला पाहिजे इंटरव्ह्यूला. जेव्हा सर फर्स्ट सेशनला माझा नंबर लागला इंटरव्ह्यू साठी, माझ्यासमोर 2 मुलं होते, ऍडव्होकेट्स होते कलिंग, तर त्यांचे जेव्हा इंटरव्ह्यू घेतले सर पॅनलने, तर त्यांना जोर जोरानं विचारलं आणि ते आम्हाला मला त्या वेटिंग रूम मध्ये ऐकायला येत होतं. तेव्हा मला असं थोडस घाबरल्यासारखं झालं की म्हटलं आता आपला नंबर आहे, आपल्याला आपल्यासोबत काय ट्रीट करतील. परंतु म्हटलं गेल्यानंतर सर मी जसे ज्याप्रमाणे तुम्ही इंटरव्ह्यूला फेस करण्यासाठी सांगितलेलं होतं एंट्री कशी करायची, गेल्याबरोबर मी त्यांना मे आय कमिन म्हटल्याबरोबर त्यांनी मला येस कमिन म्हटलं सर. आणि मी तिघांकडे पण बघून गुड मॉर्निंग केलं आणि तिघांनीही पण मला सर रिप्लाय म्हणजे स्माइल फेसनं रिप्लाय केला सर, आणि टोकन नंबर सांगून मला बसायला लावलं. आणि जेव्हा सर त्यांनी मला रिलॅक्स केलं, जे तुम्ही आता मी तुमचे एकही इंटरव्ह्यू दिलेला नाही सर रिअली सांगत आहे मॉक इंटरव्ह्यू, ते माहिती नाही का वेळ आली नाही, हे माहिती नाही का स्वतःला मी प्रिपेअर केलं नव्हतं, पण मी जेव्हा माझी डेट आली तेव्हा मी एकच ठरवलं की मी सरांनी जरी मी सरांकडे इंटरव्ह्यू नाही दिला पण मी फेस करू शकते. कारण मी एवढे सेशन बघितलेले होते तुमचे रेकॉर्डेड, त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आलेला होता. आणि काहीही विचारलं असतं सर तरी पण मी आन्सर दिलं असतं, कारण माझे फक्त एकच रॉंग झालेलं आहे त्यामधलं, ते थोडस मला त्यांचं समजण्यात थोडं हे झालेलं आहे त्यामुळे. नाहीतर मला त्यांनी विचारलेले 25 ते 10 मिनिटात सर ते आपल्याला 30 प्रश्न विचारू शकतात सर आरामशीर. एक एक तर पॅनलवाले 10-10 क्वेश्चन आरामशीर विचारतात सर, 10 मिनिटात 30 क्वेश्चन होतात सर. त्यामुळे सर तुमचे खूप खूप आभारी आहे. इंटरव्ह्यू माझा चांगला गेलेला आहे आणि मला कॉन्फिडन्स पण आहे, तो फक्त कॉन्फिडन्स तुमच्यामुळेच आलेला आहे. तसे तृप्ती मॅडमनं सांगितलेलं आमची अवस्था काय आहे ते स्त्रियांची, त्यामुळे सर घर सांभाळून मुलींचं सर्व सांभाळून करून आम्ही प्रयत्न केले सर, आणि सक्सेस हो आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला लाभो बस. येस मॅम, येस मॅम, मी कायम सोबत राहील तुमच्या मॅडम. हो सर, धन्यवाद सर. ठीक आहे, धन्यवाद सर. कराड लॉ क्लासेसला शुभेच्छा, आणि आपल्याच कराड लॉ क्लासेसचे 500 स्टुडंट पास होणार आणि होणारच. येस मॅडम, होणार, नक्कीच होणार. हो सर, धन्यवाद सर. येस मॅम, थँक्यू मॅडम, धन्यवाद मॅडम. येस, नेक्स्ट. सेंटरमध्ये युपीएससी दिव्य विकास सरांचं जे दिव्य काय ते युपीएससी क्लासेस आहे विकास सर, त्यांचं जसं क्लासेसचं नाव आहे तसं आपलं क्लासेस नाव लॉ मध्ये होणार आहे, त्याबद्दल काही शंका नाहीये. खूप जास्त वेळ घेतला सर मी, त्याबद्दल आपलं सॉरी म्हणतो. आणि जे ग्रुपमध्ये जे सर्व लोक मला सहन करतात त्यांच्यासाठी परत एकदा सॉरी बोलतो आणि थांबतो. थँक्यू सर. येस सर, धन्यवाद सर. थँक्यू सर. येस, नेक्स्ट. हॅलो. हा बोला सर. हा सर, नमस्कार. ऍडव्होकेट गोपीचंद जावडे बोलतोय जळगाववरून. येस सर, बोला. सर सगळ्यात आधी तर खूप खूप गुरुपौर्णिमेचा तुम्हाला नमस्कार. सर ज्या अर्थी मी मेन्स एक्झाम पास झालो होतो त्या अर्थी मला इंटरव्ह्यू साठी नेमका कुठला क्लास लावायचा आणि इंटरव्ह्यू साठी सुद्धा क्लास असतात का हा प्रश्न पडलेला होता. परंतु जेव्हा माझ्या एका मित्राने आपला क्लास संदर्भात नंबर सजेस्ट केलं आणि मी एक व्हिडिओ आपला युट्यूबला बघितलं त्यानंतरच मी आपल्याला कॉल केला आणि इंटरव्ह्यू बॅच जॉईन केली. सर सगळ्यात आधी तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म असणं हे मला माहीत नव्हतं. मी विचार करायचो की गावापासून पुन्हा मी यापूर्वी गेलेलो आहे पुण्याला एक क्लास केलेला आहे, परंतु इंटरव्ह्यू साठीचा क्लास मी आतापर्यंत केलेला नव्हता. आणि इंटरव्ह्यू द्यायचा कसा किंवा इंटरव्ह्यूला फेसिंग कसं करायचं, तिथे काय प्रश्न विचारले जातील, तयारी नेमकी कशी करायची या संदर्भात मी मला काही एक माहिती नव्हतं. परंतु जेव्हा आपला क्लास मी हळूहळू केला, लेक्चर्स ऐकले सगळ्यात, सर तुमचा मला सगळ्यात आधी प्रत्येक लेक्चरमध्ये नमस्कार मित्रांनो,
हे जे आहे ते खूप आवडायचं सर. तिथूनच एक मोटिवेशन मिळायचं की सर आता सुरू करणार आणि निश्चितच आता असं काहीतरी शिकवणार. आणि ज्या पद्धतीने सर तुमचा क्लास व्हायचा प्रत्येक लेक्चर मध्ये, ज्या पद्धतीने प्रत्येक बेअर ऍक्ट मध्ये, ती वाईल्ड लाईफ असो या कुठल्या पद्धतीची ऍक्ट असो, त्या प्रत्येक ऍक्ट मध्ये कुठले सेक्शन घ्यायचे, कोणता अभ्यास करायचा, कोणते स्कीप करायचे, हे जे हे सगळ्यात मोटिवेटेड होतं सर. म्हणजे इझी टू अंडरस्टँड प्रत्येक बेअर ऍक्ट इझी पद्धतीने शॉर्ट मध्ये एक अर्ध्या तासात समजून, हे म्हणजे एखाद्या लेक्चररला सुद्धा इम्पॉसिबल आहे सर. इतक्या इझी पद्धतीने आपण शिकवायचे आणि ते जसं तसं डोक्यात बसायचं सर. म्हणजे मायनर ऍक्ट संदर्भात मी जेवढा मेन्सला अभ्यास केलेला नव्हता तो इतक्या अभ्यास इंटरव्ह्यू साठी झाला तो सगळ्या सर आपल्यामुळेच. मी तर एवढी सर आपल्याला एक कॉम्प्लिमेंट देऊ इच्छितो की एखाद्या विद्यार्थ्याने लॉ ला ऍडमिशन कॉलेजला न घेता फक्त आपला क्लास करावा. यू आर वन ऑफ द युनिव्हर्सिटी सर, तुम्ही एक पूर्णची पूर्ण युनिव्हर्सिटी आहे की ज्याच्यामुळे एका कायद्याच्या पेक्षा दूर असलेल्या माणसाला एक तुमचा क्लास जर जॉईन केला तर तो एक चांगल्या पद्धतीने वक्ता, अधिवक्ता, सगळं काही बनू शकतो सर. एवढं मोटिवेशन आपल्या क्लास मधून भेटतं सर प्रत्येक विद्यार्थ्याला. सर तर मी क्लास जॉईन करून खूपच हॅपी आहे सर की आपल्यापासून मला खूप काही शिकायला मिळालं. इंटरव्ह्यू फेस कसा करायचा, नंबर ऑफ केस लॉस कसे हँडल करायचे, काय उत्तर द्यायचे, त्याच्यानंतर सर सगळ्यात महत्वाचं डिजिटलायझेशन जे तुम्ही केलेलं आहे, एक गावापर्यंत क्लास म्हणजे चांगला क्लास गावा तळागाळातल्या लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत की ज्याला खरंच गावातल्या विद्यार्थ्याला त्याची म्हणजे हवा आहे ते, अशा विद्यार्थ्याला तुम्ही डिजिटलायझेशनने ते क्लास तयार करून त्याच्यावर मेहनत घेऊन ते सगळे बेअर ऍक्ट वगैरे सगळा सिलेबस तुम्ही पोहोचवून त्या विद्यार्थ्यांचं कल्याणच केलेलं आहे सर. आणि त्याच्यासाठी एक एक म्हणजे वरदानच मिळालेलं आहे असं मला सांगायला निश्चितच आवडेल सर. मला खूप काही मिळालं सर या क्लासमधून. माझाही इंटरव्ह्यू गेला आणि अनपेक्षितपणे मला आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स, केस लॉ, कॉन्स्टिट्यूशन हे सगळा अभ्यास केल्यानंतर याचा एकही प्रश्न विचारला नाही. फक्त 400 चा डिफरन्स विचारला आणि त्याच्यानंतर माझा पूर्ण इंटरव्ह्यू जो आहे तो एलएलएमच्या क्वेश्चनवर गेलेला आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन मॅक्झिमम मी त्यांना टॅकल केले, काही स्किप करून त्यांना थँक्यू म्हटलं. ओव्हरऑल इंटरव्ह्यू माझा चांगला गेलेला आहे सर. खूप काही शिकलेलो आहे आपल्या बॅच मधून देखील. होप इंटरव्ह्यू च्या दृष्टिकोनातून जे काही रिझल्ट येईल तो भविष्यात ठेवतो रिझर्व, देवावरती सोडतो. आणि निश्चित आपल्या क्लासला मी खूप. तुमचा आवाज बंद झाला सर. हॅलो. येस सर, मे बी डिस्कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे, थँक्यू सर, धन्यवाद सर. हा येतोय का सर आवाज? हा येतोय सर आवाज. येस सर, माझा आवाज येतोय. हो सर येतोय सर. सर मी हा ठीक माझं बोललो मी थांबवतो सर. खूप खूप धन्यवाद सर. येस सर, धन्यवाद सर, थँक्यू सर. येस नेक्स्ट. येस नमस्ते सर. मी साताऱ्यातून बोलते, ऍडव्होकेट आरती कोळी. सरांचाच कन्सेप्टला मी म्हणजे पुढे करते. सर म्हणजे तुम्ही साक्षात एक युनिव्हर्सिटी आहात, तसाच माझा सुद्धा अनुभव आहे. सर मी 5 वर्ष केले लॉ, पण मी कॉलेज कधीच केलं नाही. म्हणजे आणि आता म्हणजे पूर्णतः मी लॉ म्हणजे लॉच्या बाहेरच पडले होते. आणि पण जेव्हा तुमचं युट्यूबवरती बघितलं त्यावेळेला मी जॉईन झाले. म्हणजे असा कोणाचा विश्वास नाही असणार. आणि त्यावेळेला पण माझी अशी परिस्थिती होती, म्हणजे माझ्या फॅमिली मॅटरमुळे मी पूर्ण डिप्रेशन मध्ये होती. म्हणजे ह्या लॉ पेक्षा सुद्धा जे मोटिवेशन असतं ना जीवन जगण्याचं, ते खूप मला तुमच्याकडून मिळालं. म्हणजे रिझल्ट माझा म्हणजे इथपर्यंत येणं हे म्हणजे शक्यच नव्हतं. एखादं जर व्यक्ती कॉलेजच करत नसेल किंवा पूर्णच स्टडीच्या बाहेर असेल आणि ते सुद्धा एपीपीचे मेन्स क्लिअर होत असेल, तर ह्यात सगळं श्रेय सर तुमचं आहे. आणि आता रिझल्ट काही असू दे, पण एक सॅटिस्फॅक्शन आहे की मी अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी उभं राहू शकते. आणि कोर्टात म्हणजे असं पण मी जास्त प्रॅक्टिस नाहीये सर माझी,
म्हणजे फक्त जरी दिसत असेल माझी 10 वर्ष प्रॅक्टिस, तरी मी ऍक्च्युअल 3 वर्षच प्रॅक्टिस केलेली आहे, ती पण रेग्युलर नाही. पण हे सगळं म्हणजे जे नॉलेज आहे त्याचं सगळं श्रेय सर तुम्हाला आहे. म्हणजे आणि रिझल्ट माझा पॉझिटिव्ह असेलच, त्याच्यातून पण तेवढी मला हे आहे, खात्री आहे. पण तरी काही जरी झाला तरी पण मला एक जगण्याची उमेद ही तुमच्याकडूनच मिळाली. त्याच्यामुळे म्हणजे असं किती कोटी कोटी धन्यवाद म्हटलं ना सर, तरी ते कमी पडतील सर तुमच्यासाठी. ठीक आहे, ओके, थँक्यू सर. थँक्यू मॅडम. नेक्स्ट कविता मॅडम बोलता तुम्ही. येस, नेक्स्ट स्वाती मॅडम तुम्ही बोलताय. येस, जे बोलतायत त्यांनीच माईक चालू करा. येस मॅडम बोलता तुम्ही. येस, नेक्स्ट. हॅलो. हा बोला, एक जण बोला कोणतरी. हॅलो. येस सर, बोला सर. हा सर, मी ऍडव्होकेट प्रसाद पाटील रत्नागिरीवरून बोलतोय. आणि हा सर, मी इंटरव्ह्यूची बॅच आपली जॉईन केली होती. मेन्स ला मी नव्हतो, पण मी मेन्स क्वालिफाय झालो. त्यानंतर इंटरव्ह्यूचे क्लास कुठे करायचे हा खरंच प्रश्न येतो. कारण इंटरव्ह्यूचं आपल्या एवढं कुणीच शिकवलं नाही इतकं डीप. म्हणजे ऍक्च्युअली केस लॉ, माझा प्रॉब्लेम असा होतो, केस लॉ या 25-30 पेजेस असतात. तेवढं वाचणं खूपच, म्हणजे तेवढ्या ह्याच्यात आपलं एखादी रिव्हिजन होते, आयपीसीची एक रिव्हिजन मारून होते. आणि 25 एका केस लॉ ला, आणि ती केस लॉ येणार आहे की नाही हे पण माहीत नाहीये. तर अशा वेळेला आपण ज्या केस लॉ मध्ये तुम्ही मुलांकडून जे काही डिस्कस करून घेत होतात याचा खरंच उपयोग झाला. आणि त्या केस लॉच्या शॉर्ट शॉर्ट पॉईंट माझ्या वहीत आजही आहेत, मी वहीत नोट डाऊन करून घेत होतो. आणि आता रिझल्टचं काय लागेल हे मला माहित नाही, कारण मी माझी जर्नी एन्जॉय केली सर. मी असं म्हणतो, ऑलवेज रिमेंबर जर्नी रादर दॅन डेस्टिनेशन. मला डेस्टिनेशन भेटेल की नाही ह्याच्याशी मला माझं लक्ष नाहीये. मी माझी जर्नी एन्जॉय केली, मी खुश आहे. मी मला आठवतं मी मेन्स पेपर दिला होता तेव्हा मी नाचलो होतो की मला चांगला गेलाय मेन्सचा पेपर. आता इंटरव्ह्यू दिलाय पाहूत काही, पण मी माझी जर्नी एन्जॉय केली. आणि या जर्नी मध्ये मला सर आपलं मोलाचं मार्गदर्शन खरंच भेटलेलं आहे. कराड क्लास यांनी इंटरव्ह्यू मध्ये मला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. आता डेस्टिनेशन कळेलच आपल्याला, 1-2 किती दिवस पुढे लागेल तो इंटरव्ह्यू, पण मी माझ्या जर्नीवर खूप खुश आहे. आणि मी आता रिझल्टचं बरेच जण विचारतात ना, रिझल्ट कधी लागेल, तर मी माझ्या स्वतःच्या मनाला, मला जरा क्रिकेटची खूप आवड आहे, मी क्रिकेट बघत असतो, तर मी माझ्या मनाला असं समजवलं होतं परीक्षेच्या वेळेला की प्रसाद तुझा इंटरव्ह्यू खूप उशिरा, म्हणजे तुझा रिझल्ट खूप उशिरा लागणार आहे. तर 15 आपली 11 सप्टेंबरला एक्झाम झाली होती. मी असं ठरवलं होतं की आयपीएलच्या आधी माझा निकाल येईल, आणि आयपीएलच्या अगोदर 3 मार्चला निकाल आलाच आणि मी क्वालिफाय झालो. तर मी आता असं ठरवलेलं आहे, आता वर्ल्ड कप आहे ऑक्टोबर मध्ये, त्याच्या आधी माझा निकाल येणार आहे. ऑक्टोबर पर्यंत निकाल यायला माझ्याजवळ पेशन्स आहेत, त्यामुळे मी कधी ग्रुप वरती सर विचारत नाही रिझल्ट कधी येईल, यायचंय तर येऊ, नाहीतर आपल्याकडे ऑक्टोबर पर्यंत तर एमपीएससी लावणारच आहे, आपल्याला काही टेन्शन नाही त्याच. यायचंय तेव्हा येईन. मी माझी जर्नी सर एन्जॉय केलेली आहे. आता डेस्टिनेशन जे येईल ते एमपीएससी जाहीर करत असं आहे. आपलं खरंच मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभले, मला लाभलेलं आहे, त्याबद्दल खरंच धन्यवाद सर. थांबतो मी. धन्यवाद सर. थँक्यू सर, खूप खूप आभार सर. येस सर. नेक्स्ट. हॅलो. हा बोला मॅडम. नमस्ते सर, ऍडव्होकेट कविता कांबळे बोलते सांगलीतून मी. येस मॅडम बोला. सर खूप छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. हा एपीपीचा सिलेबस आणि जो काही इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन आहे, क्वालिफाईड स्टुडंटची जी स्ट्रॅटेजी होती ती पण खूप छान आम्हाला समजली. आणि जो आमचा लेखी पेपर होता पुण्यामध्ये, जे ढगफुटी झाली त्यावेळी सर खरोखर तुमची आठवण आली मला.
सुनामी जरी आली तरी तुम्ही हलू नका तुमचा पेपर लिहिताना, हे वाक्य मला आठवलं आणि पूर्ण पेपर होईपर्यंत पाऊस आहे काहीच डोक्यातच नव्हतं सर. अंधार होता तरी सुद्धा आमचा हात चालूच होता. आणि त्याच्यानंतर दुसरं साहेब मला देशपांडे पॅनल आलो होतं आणि तिथं असं व्ह्यू होता बॅक साईडला, असं पाणी म्हणजे दिसत होत तिथं. मग एकदम प्रश्न विचारताना माझं तिकडे लक्ष गेलं आणि तुमचा आवाज परत कानात आला. तिकडच न बघता सरांकडे परत मी कॉन्सन्ट्रेट केलं आणि माझा इंटरव्ह्यू पूर्ण केला. हे म्हणजे दोनदा सरांचा आवाज, एकदा पेपर लिहिताना आणि इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये असताना सुद्धा कराड सरांचा आवाज आला. हे म्हणजे खूप तुम्ही सर चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला. नक्कीच सर तुमच्या म्हणजे चांगला आम्हाला लाभ होईल या स्टडीचा आणि प्रॅक्टिस मध्ये सुद्धा आता आम्ही ते हे करतोय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. यस मॅम, धन्यवाद. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा माझा आवाज तिथे असेलच. मुंडे साहेब म्हणलं होतं मी पोहोचत नसेल तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत त्यावेळेस पोहोचेल. हो सर, हो. थँक्यू सर. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो. यस, नेक्स्ट. यस मॅडम. येस सर, सर्वात पहिला सर तुमचे अतिशय थँक्यू. कारण काय सांगते, ज्या वेळेला मी फॉर्म भरला आणि तुम्हाला फोन केला होता सर, तेव्हा मला तुम्ही एक दोन वाक्य सांगितले होते, तर ती पूर्ण लक्षात ठेवून शेवटपर्यंत इंटरव्ह्यू जे तुमचे क्लास झाले ते होईपर्यंत सर माझी ती वाक्य लक्षात राहिली आणि खरोखर मला त्याची प्रचिती देखील आली सर. ज्या वेळेला मी लेखेचा क्लास लावला तेव्हाच सर मला ते म्हणजे लेखीचे जे लेक्चर चालू होते त्यावेळेलाच असे एक रुटीन माझं असं बसलेलं की ज्या वेळेला आपल्या रिटर्नचे क्लास संपले तेव्हा असं वाटलं की हा क्लास संपला आणि आपल्याला आता खरोखर काही कामच नाहीये किंवा आपल्या डोक्याला अभ्यासच नाहीये असं वाटलं. आणि ते नंतर म्हणजे असं एक थोडं नर्वस वाटलं की आता क्लास संपला आणि म्हणजे चैन पडत नव्हतं क्लास संपल्यानंतर. पण त्या रिटर्न नोट्स वर सर इतका भर देऊन इतका माझा छान अभ्यास झाला की अक्षरशः त्याच्यामध्ये कॉलेज लाईफला आपण असल्यासारखं वाटत होत. आणि उत्तर लिहित असताना सर तुमच्या नोट्सचा इतका वापर म्हणजे उपयोग फार छान झाला सर त्याचा. आणि जवळजवळ पेपर सगळा कव्हर झालेला आहे सर, कारण नोट्सच इतक्या म्हणजे मोजक्या शब्दात आणि अशा मापक होत्या की तुमचं आन्सर 4 मिनिटांमध्ये 8 मिनिटांमध्ये तुमची शॉर्ट नोट आणि 12 मिनिटांमध्ये तुमचं लॉंग आन्सर हे झालंच पाहिजे. आणि खरोखर ते टिपिकल आन्सर तितकं जे म्हणजे आयोगाला जे अपेक्षित होतं किंवा जे तपासणाऱ्याला अपेक्षित आहे सर तेवढ्या शब्दामध्ये तुम्ही इतकं म्हणजे छान दिलं होतं. आणि खरोखर त्याचा वापर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा इतका व्हायला लागलाय की ह्या रिझल्टचं काय होईल माहित नाही सर, पण तुम्ही जे शिकवलेलं आहे त्याचा प्रॅक्टिसमध्ये इतका छान वापर व्हायला लागला किंवा त्याचा उपयोग व्हायला लागला की खरोखर म्हणजे जे सिनियर वकिलांकडे आपण जी प्रॅक्टिस करतो त्याच्यापेक्षा जास्त सर प्रॅक्टिस नॉलेज ह्या रिटर्न क्लासमध्ये मिळाले सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूचे तुमचे तिन्ही सेशन मी सर केलेले आहेत आणि त्या सेशनमध्ये मला तुम्ही सुरुवातीला फर्स्ट डेलाच मी म्हणजे मॉकला इतके नर्वस झाले की तुम्ही मला स्पष्ट सांगितलं होतं की मॅडम तुम्ही हे असं नाही असं तुम्ही असं आन्सर दिलेलं आहे हे चुकीचं आहे असं आहे. त्याच्यानंतर प्रोग्रेस मला दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिसल्यानंतर आणि तुमच्याकडून मला ते ऐकल्यानंतर मला थोडं इतकं समाधान वाटलं की तिसऱ्याला मी पूर्ण तयार होऊन सर इंटरव्ह्यू मॉक दिली होती आपल्याकडे आणि तेव्हा तुमचं म्हणजे ऐकून मला इतकं सॅटिस्फाय वाटलं की आता नाही मला कशाची म्हणजे अशी गरज वाटत नाही की ह्याच्यापेक्षा मी जास्त प्रॅक्टिस करावी. आणि खरोखर मला त्याचे ज्या वेळेला इंटरव्ह्यूला मी गेले 7 जूनला माझा इंटरव्ह्यू झाला आणि मॅडम तुमचा आवाज हे झालेला आहे, अनम्यूट करून घ्या मॅडम तुम्हाला. हॅलो. हा आता बोला मॅडम. हा सर. यस, पॅनल समोर ज्या वेळेला मी गेले तेव्हा तुमच्या समोर दिली
मग त्यावेळेला इतकी भीती वाटली, पण पॅनल समोर गेल्यानंतर अजिबात भीती वाटली नाही. कारण ते तुमचं जे काय तुम्ही जे आम्हाला कॉन्फिडन्स दिला होता तो अतिशय छान होता. आणि खरोखर त्याचा म्हणजे अनुभव इंटरव्ह्यू देत असताना सुंदर आला सर. आणि आता माझ्या बहिणीची मुलगी जी आहे ती सुद्धा 5th year प्री लॉच्या कोर्सला आहे सर. तीही तुम्हाला जॉईन होईल क्लासला, आता लास्ट इयरला आहे, अगदी रँकर आहे सर तीही. तसंच असंच मार्गदर्शन सर तुमचं राहू दे. फर्स्ट अटेम्प्टला तिचं GMFC निघेल माझी अशी तिला मी 100% नव्हे 120% खात्री म्हणली तरी चालेल मी तिला दिलेली आहे. आणि सरांकडे क्लास आले सो कुठेही क्लास बघायचा नाही. आणि नोट्स सर आता मी आपलेच नोट्स तिला अभ्यासाला दिलेले आहेत सर. आणि खरोखर खूपच धन्यवाद. आणि खरोखर जे रिझल्टचं काय होईल माहित नाही, पॉझिटिव्ह येणार आहे गॅरंटी, पण काय होईल तिथं आपल्याला माहित नाही. पण खरोखर प्रॅक्टिस मध्ये सर सुद्धा फार उपयोग झालाय. सीपीसीचाही मला लावायचं आहे, मी सीपीसीचे क्लास आपल्याकडे लावायची माझी इच्छा आहे आणि ती लावणार आहे मी. आणि थँक्यू सर, रिझल्ट आल्यानंतर परत भेटूच आपण. आपल्याकडून ग्रँड पार्टी सर घ्यायची आहे आम्हाला. यस यस मॅम, यस मॅम. ओके ओके, थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, थँक्यू मॅम. यस नेक्स्ट. यस हॅलो. हा सर बोला सर. नमस्कार सर. नमस्कार सर बोला. सर मी ऍडव्होकेट मोहम्मद इस्राईल फ्रॉम जळगाव डिस्ट्रिक्ट धरणगाव तालुका. सर मी जेएमएफसी कोटा तिकडे धरणगाव तालुकामध्ये जेएमएफसी कोटा 15 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. सर मी आपली मेन्स एक्झामची याच्यात पण होतो क्लासमध्ये आणि इंटरव्ह्यू साठी पण होतो. सर मला जे फायदे झाले कराड लॉ प्रोसेसचे ते मी सांगतो थोडक्यात. सर मला पहिला बेनिफिट हे झाला की जे ऍप आहे आपला कराड लॉ क्लासेसचा तो इतका जबरदस्त आणि इतका सुंदर आहे, एकदम शॉर्ट मध्ये आणि एकदम स्वीट मध्ये आहे. याच्यात म्हणजे वेळची खूपच बचत होते आणि ते जे मेन कंटेंट आहे कराड लॉ क्लासेसचे ते पूर्ण एकदम म्हणजे इम्पॉर्टंट कंटेंट आहे. आणि मला दुसरा बेनिफिट जो झाला तर आपण सांगितले होते की पॅनल मेंबर डिप्रेस करण्याचे प्रयत्न करत आहे इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे कॅन्डिडेटला पॅनल मेंबरने डिप्रेस करण्याचे प्रयत्न करत आहे, तसा माझ्यासोबत झालेला आहे साहेब. जेव्हा मी आन्सर करत होतो मला कॉन्फिडन्स होता की मी एकदम एकदमच छान आणि एकदम सुपर आन्सर करत आहे, जसं की एंटीसेप्टरी बिल बद्दल मी आन्सर करत होतो तेव्हा वाघ साहेबांचे पॅनल होते. मला ते खिडकीकडे पाहत असताना असे बोलत होते की कसे कॅन्डिडेट पाठवले आहे किंवा काय उपाधी आहे असं. म्हणजे तर मला मला आपला जो आपण मला जे ट्रेन केले होते की पॅनल मेंबर्स अशा प्रकारचे डिप्रेस करताय, किंवा आपण एक व्हॉइस मेसेज पण टाकला होता इंटरव्ह्यूच्या काळात की एक पॅनल मेंबर उठून डायरेक्ट बाहेर चालले गेले होते आणि म्हणजे कॅन्डिडेटला कशा प्रकारचे डिप्रेस केलं होतं, तो त्या क्षणी मला सरांची आठवण आली आणि मी माझ्या कॉन्फिडन्स न सोडता इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे दिली सर. तर धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. येस सर, धन्यवाद सर, थँक्यू सर. हा बोला सर. येस कल्पेश सर बोला सर. सर येतोय आवाज? हा सर बोला सर. हा सर नमस्कार. नमस्कार सर. सर सरांनी सांगितल्याप्रमाणेच माझा पण थोडा इंटरव्ह्यू झाला, पण तुमचे जे काही लेक्चर ऐकलेले होते आणि आपल्याकडे जो मी आपल्या ऑफिसला येऊन इंटरव्ह्यू दिलेला त्याचे जे आपण मला ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्या सगळ्या सूचना मी एका कागदावर लिहून माझ्या भिंतीवर लावलेल्या बेडच्या समोर सर. आणि त्याचा फायदा असा झाला कारण ग्रुपवर पण सर प्रश्न येत होते का माझा इंटरव्ह्यू झाला मला हे हे प्रश्न विचारले, पण ते प्रश्न कसे विचारले आणि त्याचं कोणीच सांगत नव्हतं. सर तोच इम्पॅक्ट असा झाला वाघ सरांच्या पॅनलला होतो. मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे पाठीमागचं नेचर तर खूपच भारी होतं आणि माझ्या समोर जे वाघ सर बसलेले ते मला अक्षय कुमारचा मूवी आहे बघा गब्बर इज बॅक, त्याच्यामध्ये ते डॉक्टर पाटील ते जसे खुर्चीवर बसलेले असतात तशा पद्धतीने ते माझ्याकडे रागात बघत होते एकटक. राईट साईडला जे बसलेले होते एक म्हातारे गृहस्थ ते खुर्चीवर पाय वरती घेऊन म्हणजे शेतावर माणसं बसतात तसे बसलेले होते.
आणि लेफ्ट साइडला जे बसलेले होते ते त्यांची खुर्ची सारखी गोल फिरवत होते आणि गोल फिरवून मला प्रश्न विचार. मला वाटत होतं अरे मी इंटरव्ह्यूला आलोय की अजून काय चालू आहे इथे. आणि डिप्रेस एवढं करत होते ना, एकदम चुकीची माहिती देत होते. म्हणजे मला त्यांनी एक प्रश्न असा विचारला की कशात प्रॅक्टिस करता, तर मी सांगितलं क्रिमिनल साइडला प्रॅक्टिस आहे 324 चे मॅटर, त्या व्यतिरिक्त कोणते मॅटर्स, 379 सांगितलं त्या व्यतिरिक्त सांगा, तर 354 पण चालवलेले आहेत त्या व्यतिरिक्त सांगा, सर 375 पण जा, अरे त्या व्यतिरिक्त सांगा ना एवढंच चालवलेत का, असे बोलले. शेवटी म्हटलं सर मी डीव्हीच्या केसेस चालवल्यात ज्युवेनाईल बोर्डच्या, सांगा चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. त्याच्यामध्ये मी आपल्याकडे इंटरव्ह्यू दिला त्यावेळी सुद्धा मी ज्युवेनाईलच प्रेफर केलेलं आणि मला माझा इंटरव्ह्यू लीड करायचा होता म्हणून मी तिकडे ज्युवेनाईल कडे पण नेलेला इंटरव्ह्यू माझा मुद्दामच. पण त्याच्यामध्ये मला सर पहिलाच प्रश्न वाघ सरांचा असा आला की जसं तुम्ही मला त्या शब्दावर अडवलेलं माझ्या माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की ज्युवेनाईल हा शब्द का काढलेला आहे, तर तो एक सोशल स्टिग्मा होतो म्हणून. तर मला वाघ सरांचा प्रश्न असा आला सर त्याच्यामध्ये, मग कायदा बनवणाऱ्यांना अक्कल नव्हती का त्यांनी ज्युवेनाईल जस्टिस असं नाव का ठेवलंय अजून. मी एकदम शांत झालो सर तिथे, यांना नक्की काय म्हणायचंय. त्याच्यानंतर परत प्रोबेशन ऑफिसरची अपॉइंटमेंट एक प्रकार आहे ज्युवेनाईल मध्ये, त्याच्यावर मला एक जे गृहस्थ बसले होते पाय वरती घेऊन मांडी घालूनच एक प्रकारे खुर्चीवर, ते म्हणतात मी माझ्या एका केसमध्ये आमदाराला मी प्रोबेशन ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेला करू शकतो ना, अशा पद्धतीने ते म्हणजे टेर खेचल्यासारखेच प्रकार करत होते. पण फक्त त्यावेळी ती जी समोरची खिडकी आहे किंवा माझ्या समोर वाघ सर होते आणि वाघ सरांच्या पाठीमागे मला असं वाटत होतं की तुम्ही उभे आहात, त्यामुळे मला असं वाटलंच नाही की मी घाबरलोय किंवा बोलत नाही. आणि बोलता बोलता मी एका ठिकाणी थांबलो, त्यावेळी मला माझ्या लेफ्ट साइडचे जे गृहस्थ पाय वरती ठेवून बसले ते मला असे म्हणतात बोला बोला तुम्ही कॉन्फिडन्सली बोलताय बोला बोला अजून बोला असे बोलले. मग त्यावेळी मला वाटलं की नाही बाबा माझा इंटरव्ह्यू बरोबर चालू आहे. साधारण 10-15 मिनिट चालला माझा इंटरव्ह्यू आणि त्यानंतर बाहेर निघताना पण मी प्रॉपर बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मला बाकी सगळ्यांनी तिथला जो स्टाफ होता त्यांनी जे सर कसं झालं वगैरे असं बोलून किंवा माझं डॉक्युमेंटेशन झालं त्यांनी पण विचारलं कसं झालं तुमचा इंटरव्ह्यू, तर मला थोडं वेगळं वाटलं की डॉक्युमेंटेशन जे करतायत ते मला का विचारतायत. आणि बाहेर आल्यानंतर पण सारखा तुमचाच विचार येत होता. आणि सर मी एक स्पेशली थँक माझं पोचवा सर सोनार सरांना, कारण सोनार सरांचा जो लेक्चर होता क्रिमिनल वर तो माझा एवढा बायआउट झाला, प्लीज तेवढं फक्त माझा एक मेसेज पोहोचवा आणि पाठवून देऊ आपण त्यांना. येस सर नक्की सर. आणि इंटरव्ह्यू मध्ये तर होईलच, मेन्स मध्ये तर खूपच जास्त मार्क्स असतीलच मला. ओव्हर कॉन्फिडंट नाही पण कॉन्फिडन्सने बोलतोय सर, मेन्स तर खूप चांगली गेलेली आणि सिलेक्शन नंतर नक्कीच सर भेटायला येईल तुम्हाला. येस सर चालेल सर. थँक्यू सर. ठीक आहे धन्यवाद सर. येस अजून नेक्स्ट. येस नेक्स्ट. हॅलो सर. हा बोला मॅडम. हा नमस्कार सर. सर मी पण आपल्या म्हणजे माझं तर बरेचदा तुमच्याशी बोलणं झालं. मी अर्चना इंग्रजी पाडेन. मी तर तुमच्या इंटरव्ह्यूच्याच क्लासला जॉईन होते सर. आधी तर म्हणजे माझं स्टडी मीच केला होता आणि माझं म्हणजे बऱ्यापैकी माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी पण आहे आपल्या क्लासला आणि बऱ्यापैकी आधीपासून म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे खूप म्हणजे चांगलं होतं, टॉपचंच होतं माझं. पण मला असं ऍक्च्युली ऍज अ मी माझ्या आयुष्यात खुश होते, म्हणजे मला काही जॉब आधीपासून करायचा नव्हता आणि प्रॅक्टिस वगैरे पण माझी बऱ्यापैकी होती जेव्हा मी करत होते तेव्हा. पण जेव्हा मी तुमचा इंटरव्ह्यूचा क्लास लावला आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही मी कॉन्स्टिट्यूशन तुमच्याकडनं शिकले, मला म्हणजे असं वाटत होतं की आपण आधीच आपल्याला सर का नाही मिळाले. आणि म्हणजे ती कॉन्स्टिट्यूशन वरची तुमची कमांड, बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत इतकी बेस्ट आहे. म्हणजे आजपर्यंत मी इतकं सगळं बघितलं पण मी तुमच्यासारखे गुरु आणि अदर ऍक्ट तर ठीकच आहे सर, पण कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुमच्यासारखं कुणीच नाही मला असं वाटतं. आणि एक्सपिरियन्स म्हणजे इतकं तुम्ही तयार करून घेतलं होतं. ऍक्च्युली माझ्यामध्ये कॉन्फिडन्स खूप होता. म्हणजे बरेचदा मला असं होतं की आता जिथे मी राहते मुंबईला राहते सध्या, तर आमच्या कॉलनीमध्ये सगळेच IAS वगैरे इकडे, तर त्यांच्यासमोर मला म्हणजे कधी उठून म्हटलं आमचे जेव्हा प्रोग्राम होतात की कोणी स्पीच द्या, तर मी असं बघितलं की जजेस लेडीज पण खूप असतात
काही कधी इतक्या कॉन्फिडन्सली उठत नाही, तितकं मी विदाऊट प्रिपेअर करून मी उठायची, मी बोलायची. आणि बोलताना सर मी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुम्ही जे शिकवलं त्या विषयावरती बोलली तर मला स्पेशली ते लोक म्हणायला लागले की मॅडम तुम्हाला इतका कॉन्फिडन्स आणि इतकं बोलण्याचं म्हणजे कुठे तुम्हाला कळलं. आणि मग मी खरंच त्यांना तुमचं नाव सांगितलं, म्हटलं सरांचा क्लास लावला. ऍक्च्युली मला ऑलरेडी आवड होती पण इतकंही नॉलेज नव्हतं जेवढं मला तुमच्या क्लासमुळे मिळालं, आणि त्याच्यासाठी खूप थँक्यू. मग तुम्हाला माहिती आहे सर जेएमएफसी होणं म्हणजे त्याच्या आधी माझ्यासाठी एवढं हार्ड नव्हतं किंवा नव्हतं, पण माझं एमच नव्हतं असं एवढं की ठरलेलं की करायचंच म्हणून. पण नंतर तुम्हाला माहिती रीड झाली आणि स्पेशली मी तुमच्याकडे क्लास लावला. ऍक्च्युली ते होणं न होणं वेगळी गोष्ट आहे, पण मला जे शिकायला मिळतं आणि मी म्हटलंच आहे माझ्या मुलाला मी आत्तापासून सांगते आणि तुम्हाला बोलली होती की तो आफ्टर 12th मी त्याला लॉला टाकणार आणि ते तुमच्याचकडे त्याला क्लासेस लावणार म्हणून. आणि बाकी तुमच्यामुळे जो पॉझिटिव्हनेस येत गेला मनामध्ये आणि तो इतका म्हणजे इंटरव्ह्यूला कामी आला की म्हणजे घरून जेव्हा मी निघाले तेव्हा मी हेच ठरवून निघाले होते की नाही आपल्याला सरांनी इतकं छान शिकवलंय आणि आपण त्याला बेस्टच द्यायचं म्हणजे घाबरायचं नाही. आणि हा विचार करून जेव्हा मी निघाले तेव्हा प्रत्येक गोष्ट अशी पॉझिटिव्हली होत गेली. म्हणजे तिथे एक मॅडम होत्या माझं मला ते सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाईड करत होते तेव्हा मला असं वाटलं की त्या मॅडमकडे माझा नंबर लागला तर काय होईल व चांगलं होईल. आणि योगायोगाने तेच झालं तिथे की जे पॉझिटिव्हनेस मनामध्ये होता ना तो होत गेला आणि तिथे डॉक्युमेंट त्याच मॅडमकडे लागला. मग मला असं वाटतं देशपांडे सरांकडे माझा नंबर का येऊ नये आणि खरोखर देशपांडे सरांकडेच माझा नंबर आला. त्याच्यानंतर मला माझा लकी नंबर म्हणजे टोकन जेव्हा मिळालं तर ते ऍक्च्युअली माझ्या बर्थ डेट जो आहे 14 तारीख त्याचंच मला टोकन नंबर मिळालं. आणि मग असं जे पॉझिटिव्हनेस होता तो वाढत गेला. आणि जे मॅडमने जे सांगितलं होतं ना की ते देशपांडे सरांच्या मागे जो व्ह्यू होता तो खरंच इतका छान होता की मी पण तिकडे म्हणजे हे झालं माझं लक्ष गेलं. आणि खरंच तेव्हा असंच मला आठवलं की सरांनी सांगितलंय कुठे बघायचं नाही फक्त आपल्या पॅनल मेंबरच्या म्हणजे आय कॉन्टॅक्ट म्हणजे सुटू द्यायचं नाही. आणि तेच मग मी केलं आणि इंटरव्ह्यू माझा तर म्हणजे बऱ्यापैकी 2-1 क्वेश्चन सोडले तर बाकी सगळे मला आले. आणि तुम्ही जे करून घेतलं होतं त्यापैकीच मला आलं. ऍक्च्युली मला तसं वाटत होतं प्रॅक्टिसिंगवर विचारतील वगैरे नाही विचारलं त्यांनी, पण अगदी म्हणजे छान झाला. तर रिझल्ट काहीही हो सगळ्यांच्या नुसार माझंही तेच म्हणते, पण जो अनुभव होता जे एक्सपिरियन्स होता किंवा ग्रुपमध्ये मी जास्त मेसेज नाही करत पण एक ते फॅमिली असल्यासारखं वाटतं पूर्ण ग्रुप की आपण एकमेकांना नाही भेटलो तरी पण असं वाटतं की नाही हे आपलेच फॅमिली मेंबर आहे. आणि जे आपलेपणा प्रत्येक गोष्टीमध्ये येत गेला आणि जाणवत गेला सर फक्त म्हणजे त्याचे लीडर तुम्ही आहे आणि इतके छान गुरु मिळाले आणि असेच म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आणि तुमच्या पण म्हणजे भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. तुम्ही खूप म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळो सर. आणि त्याचा मोबदला म्हणजे आम्ही जर 5 झालो तर आम्ही पण खरंच तुम्ही म्हटलं होतं आपण की एक ग्रँड पार्टी करूयात पुण्याला, तर खरोखर आपण करूया सर. आणि तुम्ही नका देऊ वाटल्यास आम्ही जे 5 झालो आम्ही तुम्हाला देऊया गुरुदक्षिणा म्हणून. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू. यस मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. यस नेक्स्ट. हॅलो. हा सर बोला सर. हॅलो. हा बोला सर. सर मी ऍडव्होकेट आनंदराव मस्के परतूर जालन्यावरून. येस सर बोला. सर मी आपल्या इंटरव्ह्यूच्या बॅचला होतो. तर मला इंटरव्ह्यू कसा हॅन्डल करायचा आणि त्यातली त्यात पण वितेश सर आणि तुम्ही माझा पहिला इंटरव्ह्यू घेतला, ट्रेस इंटरव्ह्यू कसा हॅन्डल करायचा हे जास्त पहिल्या इंटरव्ह्यू मध्येच कळालं. त्याच्यानंतर दुसरा तुम्ही घेतला परत जास्तच कळालं. आणि नंतर आता ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला त्यावेळेस वेगळाच कॉन्फिडन्स होता. वेळोवेळी तुमची आठवण येत होती की कसा कितीही ट्रेस दिला त्यांनी तर कशा पद्धतीने त्यांना हॅन्डल करून समाधानकारक उत्तर काय द्यायचे, आपल्याला काय माहित आहे त्यापेक्षा त्यांना काय अपेक्षित आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करा असं तुम्ही वारंवार सांगायचे त्या तिथं आठवलं. अरे हा सर याच्यामुळं हे तर झालं. आणि आपल्या इंटरव्ह्यू मध्ये जे ऍप वरती मार्क होते सर्व आपल्या कॅन्डिडेटचे तर यांना एक सवय लागली होती ज्यावेळेस अभ्यास करायचं किमान 3-4 मार्क ऐकल्याशिवाय दिवसच जात नव्हता किमान कमीत कमी. आणि करमतच नव्हतं की ते ऐकल्याशिवाय किंवा आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतोय. त्या अनुषंगाने सर आपल्याकडून आपल्या क्लासकडून खूप काही शिकण्यास मिळालं आणि इतर कॅन्डिडेट कडून देखील शिकण्यासारखं भरपूर काही मिळालं. चर्चा झाली, ग्रुपचा बी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. त्याबद्दल सर खूप खूप तुमचे धन्यवाद.
यस सर, धन्यवाद सर, थैंक यू सर. यस नेक्स्ट. हेलो. हाँ बोला सर. सर सर्वात प्रथम तुमचं आम्ही सर्व आभारी आहेत, कारण की अनुभव तर आमच्याजवळ होताच, पण अनुभव नुसता असून फायदा नाही सर. पण जी टॅक्ट आहे, म्हणजे शॉर्ट बट स्वीट, जे पाहिजे तेवढं सांगायची जी टॅक्ट आहे, ते तुमच्याकडनं शिकलोय सर आम्ही. आणि माझा इंटरव्ह्यू देशपांडे सरांकडे लागला होता. हॅलो, एकच मिनिट, पटापट मोजे जाईल. हॅलो, काय करा, ज्यांना बोलायचं ना त्यांनी हँड रेज करा, दुसरेच माईक चालू होतात मध्ये. सर तुम्ही हँड रेज करा, मी अलाव करतो तुम्हाला. येस किशोर सर. आता अनम्यूट करा सर. हा सर बोला. हा सर, माझा सर इंटरव्ह्यू देशपांडे सरांनी घेतला होता, आणि अगोदर सर बाकीच्या कॅन्डिडेटनी सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांच्या पॅनलला सर मागे सर्व खाडीचं, म्हणजे तो एक नॅचरल सीन दिसत होता, त्याच्यामुळे साहजिकच कोणाचंही लक्ष जाणं तिकडे म्हणजे अपेक्षितच होतं सर. तर मला देशपांडे सरांनी सुरुवातीला विचारलं की कशात प्रॅक्टिस करता, काय करता, आणि त्यांनी स्पेसिफिक मला विचारलं की सिव्हिल मध्ये करता की क्रिमिनल मध्ये करता. आता मी सिव्हिल मध्ये जरी करत असलो तरी मी स्पेशली म्हटलं आपला इंटरव्ह्यू आपल्याला क्रिमिनल मध्ये लीड करायचा, त्या हिशोबाने मी क्रिमिनल सांगितलं सर. मग त्यांनी विचारलं मला की तुम्ही कोणत्या केसेस चालवले आहेत. मग केसेस तर मी सेशन वगैरे ते पण चालवले आहे, पण मी स्पेशली जास्त लांबवण्यापेक्षा मी म्हटलं 280, 323, 324. मग म्हणे ऑफेन्स अगेन्स्ट बॉडी नाही चालवलं का. म्हटलं हो सर 323, 324, बाकी इतर पण चालवले आणि ट्रायबल वाईज एम एफ सी आहेत. मग म्हणले 279 केस मध्ये काय झालं होतं. त्यावेळेस मी सर त्यांना सांगितलं की बा एक रिक्षाचा ऍक्सिडेंट झाला होता, आणि त्यात रिक्षाचा जो पुढचा चाकाचा जो चिमटा असतो तो तुटला. मग त्याचे त्यापैकी ते शेजारी बसलेले जे सदस्य आहेत ते म्हणले चिमटा म्हणजे काय. म्हटलं सर थ्री व्हीलर गाडी आहे, त्या थ्री व्हीलर गाडीला पुढचं जे चाक ज्या ऍक्सलला फीड असतं त्याला चिमटा म्हणतात म्हटलं सर. मग म्हणले की तो चिमटा जो चाक तुम्ही म्हणताय तुटलं, तर ते ऍक्सिडेंटच्या अगोदर तुटलं की नंतर तुटलं. मग सर मी थोडं कन्फ्युजन झालो तिथं. म्हटलं मग परत मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेडे वाकडे जरी प्रश्न आले तरी आपण आपलं जो माइंड कॉन्सन्ट्रेशन आहे ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे, ते मला आठवलं. मग मी त्यांना सांगितलं म्हटलं सर ते ऍक्सिडेंट मध्ये अगोदर तुटलं का नंतर तुटलं हे मला माहिती नाही, पण त्याच्यामुळे ऍक्सिडेंट नक्की झाला होता एवढी गोष्ट मात्र निश्चित झाली होती. मग ते शांत झालेत. मग त्याच्यानंतर सदस्यांनी विचारलं मला दुसऱ्या की तुम्हाला हायकोर्ट जज होता येईल का. तर त्यावेळेस मला सर तुमच्या म्हणजे आठवण आली की जर होप्स असले माणसाचे तर सर्व काही होता येते. म्हटलं हो सर नक्की होता येईल. मग म्हणे तुम्हाला काय करावं लागेल म्हणे. मग अगोदर म्हटलं सर मला 10 वर्ष प्रॅक्टिस कमीत कमी हायकोर्टामध्ये करावी लागेल, कॉलेज एम त्याच्यानंतर नाव रेफर करायला पाहिजे, आणि ती व्यक्ती भारताचा नागरिक पाहिजे, एवढ्या क्वालिफिकेशन पाहिजे. अकॅडमिकवर त्यांनी सर मला फक्त 2-3 प्रश्न विचारले, बाकी अवांतर विचारलं, आणि अशा रीतीने मग 10-15 मिनिटं माझा इंटरव्ह्यू झाला सर. ओके. पण तुमचा जो सर म्हणजे जे टीचिंग होतं ते आता तर म्हणजे परीक्षेचं जे होईल ते होईल, आता इंटरव्ह्यू मध्ये मेन्स रिटर्न मध्ये तुमच्या जो अनुभव होता सांगितलं तुम्ही जे हे त्याच्यामुळे आम्ही पास झालो सर. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण नक्की अशी गॅरंटी आहे सर की काम आमचं म्हणजे त्यात पास होऊच आम्ही, आणि नाही जरी झाले सर तर तुमचं हे शिकवण्याचा जो अनुभव आहे सर त्याच्यामुळे आमचं आम्हाला ते आयुष्यभर त्याची प्रेरणादायी राहील सर, आणि ते भविष्यात देखील उपयोगात येईल सर. खूप खूप आभारी आहे सर आम्ही तुमचे. येस सर, धन्यवाद सर, थँक्यू सर. थँक्यू. येस अश्विनी मॅडम, तुम्ही बोलताय. हॅलो. हा बोला मॅडम. हा सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर सगळ्यात आधी मी तुमचे खूप खूप धन्यवाद देते की तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत घेतली. सर आजही मला ते दिवस, माझा तर इंटरव्ह्यू 24 मेला झालेला होता,
पण सर त्यानंतर मी बघत होते तुम्ही रात्री 12 साडे 12 1 1 पर्यंत सर तुम्ही बाकी स्टुडंट्सचे इंटरव्ह्यू घेतले, म्हणजे ते बघून तर असं वाटायचं की म्हणजे विश्वास नाही व्हायचा की आपला गुरु इतका मोठा असू शकतो, तो आपल्यासाठी एवढं करू शकतो, तो आपल्यासाठी रात्र जागू शकतो. इव्हन म्हणजे सर तुम्ही तिकडे 12 साडे 12 नंतर इंटरव्ह्यू, पुन्हा सकाळी 6 7 5 परत इंटरव्ह्यू सुरू करायचे, म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट होती. आणि त्यात तुमचा थ्रोटचा प्रॉब्लेम, सर खरे धन्यवाद तुम्ही तर आहात पण त्याच्यासोबत मॅडम पण, की त्या तुमच्या ह्या एवढ्या छान कार्यामध्ये त्यांनी तुम्हाला दिवस रात्र मदत केली. कधी कधी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या दोघांनाही कॉम्प्रोमाइज, जसं आम्ही आमचे सर एवढी लाईफ कॉम्प्रोमाइज केली, तुम्ही दोघांनी पण नक्कीच, मी सांगते की बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या असेल आमच्यासाठी. आणि सर कधी कधी विचार येते, मी कधी कोणाला सांगते की आमचे गुरु असे आहेत, त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं. आणि सर तुमचे जे शब्द होते ना, अरे करा रे तुम्ही इतके दलिंदर आहात का, आपल्या मास्तरासाठी करा, हे शब्द ना सर ऐकलं की असं वाटतं ना, हे शब्द म्हणजे आताही असे शहारे येतात की नाही, ते शिवाजी महाराज कसे म्हणायचे मराठ्यांना लढा, तसं सर तुम्ही जसं आम्हाला म्हणताना अभ्यास करा तर दिवस रात्र. आणि सर माझी सुरुवात तुमच्यामध्ये अशी की जेव्हा स्टार्ट तुमचे क्लासेस मला माहीत झाले तेव्हा फार फार वेळ होऊन गेली होती, म्हणजे फक्त माझ्या जो रिटर्नची एक्झामला 18 दिवस उरले होते. तर तेव्हा सर मी असं विचार करायची लावू की नको, एवढे पैसे आपले वाया जातील की का. आणि त्याआधी माझा काही एवढी कमांड नव्हतीच लॉवर, तर मी तुम्हाला फोन केला. सर म्हटलं माझ्या जो 16 17 दिवस आहे यात मी होऊ शकते का रिटर्न पास, की निव्वळ लावायचा लावायचा सर. तर तुम्ही बोलले की मॅडम बघा तुम्ही होऊ शकता, पण माझी एक अट आहे की तुम्हाला जवळजवळ 16 ते 18 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मी म्हटलं तुम्ही तयार आहात का तर क्लासला, तर म्हटलं सर हो करते मी करते. तर बोलले तुम्ही टाइम टेबल करा, कसंही मॅनेज करा, तुमचे 16 तास करा. आणि त्यावेळेला सर मी स्पेशल एपीपी म्हणून जस्ट जॉईन झाले होते, 4 1 महिने झाले होते मला. तर तो तिकडला मला प्रेशर होतं, कारण की मी क्रिमिनलची तेवढी प्रॅक्टिस, म्हणजे एपीपी म्हणून तर प्रॅक्टिस मी कधीच केलेली नव्हती. मग हे असं वाटायचं की हातातलं पण आपण सोडतोय आणि दुसऱ्याच्या मागे धावतोय, पण तुम्ही जे मला बोलले ना सर, तर मग मी तिकडे म्हणजे तिकडनं आले की कंटिन्यू माझ्या कानामध्ये इयरफोन असायचे, म्हणजे घरातले पण लोक काय मी सांगून द्यायचे, हे बघा तुम्हाला काय काय हवंय सांगा, यानंतर माझ्या कानात सर बोलणार आहेत, मी कुणाचे ऐकणार नाही. जसं आता बाकी लेडीजनी बोलले की स्वयंपाक असो गाडीवर जाणं असो कुठे, मला कोर्टात जिथे वेळ मिळाला की कानामध्ये इयरफोन टाकायचे आपलं ऐकायचं, स्वयंपाक करताना कुठे कुठे, म्हणजे कधी कधी असं वाटायचं म्हणजे मला असं जाणवतच नाही की मी ते 4 महिने जे होते ते मी लाईव्ह जगली की नाही. फक्त सर मी तुमच्यासोबत इंटरव्ह्यू ऐकला, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केली, म्हणजे सर मी घरात घरात होतो आम्ही, पण आम्ही घरात फक्त आमचे शरीर होते सर, मन आणि बुद्धी आणि डोकं सगळं तुमच्यासोबत तिथेच होतं त्या क्लासमध्ये. आणि सर आश्चर्य म्हणजे त्या 18 दिवसांच्या अभ्यासावरती माझा पूर्ण मला मी रिटर्न पास झाले. आणि त्या म्हणजे मला ते खूपच आश्चर्य वाटतं सर कधी कधी की 18 दिवसात आपण रिटर्न पास झालो, मायनर केले. आणि सर मी तेव्हा तुम्हाला हे बोलले की सर मायनर एवढे लॉ आहेत, बरं एक आयपीसी आपलं आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ते थोडस आपल्या वाचनात असतं सर, पण मायनर तर कधीच बघितले नव्हते. सर कसं करायचं ह्या मायनर्सचं, तर तुम्ही बोलले मॅडम टेन्शन घ्यायचं नाही, ते तुम्ही वाचा, एक 18 दिवसाचा एक टाइम टेबल तयार करा. आणि सर त्या 18 दिवसात मी 3 दिवस आजारी होते, पण ते 18 तास नाही झाले तर ते 18 तास मी तिकडे तिकडे भरून काढले. कधी कधी घरचे लोक म्हणायचे की अरे तू असं करशील तर तू इथं जगायला तर हवं, तू एवढा अभ्यास करशील. आणि पण मी बोलले नाही, सरांना मी शब्द दिला करेल. आणि सर रिटर्नला आले आणि इंटरव्ह्यू सर असं झालं की माझा अगदीच दुसऱ्याच दिवशी इंटरव्ह्यू लागला. आणि मला वाक सर काय होते किंवा ते पॅनल काय होतं त्या दिवशी मला काहीच माहित नव्हतं. मी गेले आणि सर इंटरव्ह्यूला गेल्या गेल्या वाक सरांना मग मी ठरवलं होतं की मी आपला इंटरव्ह्यू मराठीत द्यायचा, असं मी म्हणजे द्यायला इंग्लिशमध्ये त्रास नव्हता, पण सर आपण मराठीत जी आपली भावना सांगू शकतो आपले आन्सर्स तिथे समोर मांडू शकतो ते आपण इंग्लिश किंवा अदर लँग्वेज मध्ये तेवढ्याने नाही, इंग्लिश मध्ये तयार होते मी. पण मी गेल्या गेल्या त्यांना दोन्ही पॅनल मेंबर त्यात वाघ सर खाली बघत होते माझा प्रोफाईल, मी त्यांना गेल्या गेल्या हात जोडून नमस्कार म्हटलं, तर ते जसं मी त्यांना नमस्कार म्हटलं तसे ते वरती बघून अगदी स्माईल दिली. नंतर मग लगेच त्यांनी मला थोडेसे आयपीसी सीआरपीसीचे प्रश्न विचारले, पण मी त्यांना सगळे. आणि मग मला दुसऱ्या पॅनल कडे वाघ सरांनी शिफ्ट केल्यानंतर वाघ सर उभे झाले विंडोतनं बाहेर जस्ट बघत होते, तर इकडे मग दुसऱ्यांनी प्रश्न बोलल्यावर ते त्या विंडोतनं बघता बघता मला प्रश्न म्हणायचे, नाही मॅडम असं सांगा, नाही मॅडम, नाही मॅडम हे चुकीचं आहे रिपीट करा. तर सर मी जे मी आधी सांगितलं होतं ते तेवढ्याच कॉन्फिडन्सने त्यांना थ्रो करायचे. तर ते बोलायचे ओके ओके ठीक आहे सर. त्यांनी म्हणजे मला तर लॉचे 2 3 प्रश्न घेतले, बाकी आमच्या स्पेशल एपीपीचे जे आहे ज्या गोष्टी
त्या विचारल्या, त्या पण मी त्यांना कॉन्फिडेंटली सांगितल्या. ज्या कॉन्फिडन्सने बसले होते त्याच कॉन्फिडन्सने उठले आणि बाहेर गेले. पण सर मला गॅरंटी आहे की मी नक्की असणार त्याच्यात, आणि सर जर मी त्यात असले ना तर ते फक्त तुमच्यामुळे असणार, आणि नसले तर मग मी माझ्यामुळे नसणार सर. होऊ शकतं मग मी माझ्यामुळे कुठेतरी कमी झाले असेल, पण मी माझा प्रयत्न जो आहे. आणि त्याच्याही पेक्षा सर, हे इंटरव्ह्यू हा भाग आपण सोडून देऊ, सगळं सोडून देऊ, पण सर तुमचा क्लास करून, मला तर सुरुवातीला मी स्पेशल एपीपी 4 महिनेच होते, पण सर आता हा मला नियर अबाउट आता 1 वर्ष कम्प्लीट झालाय त्या प्रवासात. पण सर सुरुवातीला मला स्पेशल एपीपी झाल्यानंतर असं 8 दिवसात वाटायचं सोडावं, हे आपल्या याच्यात होणार नाही, आपण हे करणार नाही. एक कोर्ट आपण कसं हँडल करणार आहे, आपल्याला कोणी मदतीला नसतं. डिफेन्स म्हणून आपण एक फौज घेऊन जाऊ शकतो क्रॉस घ्यायला, पण एपीपी म्हणून आपल्याला एकटं जावं लागतं. पण सर तुमचा क्लास करून 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 आज मी जर या 2-2 कोर्ट डेली सांभाळते, पण अशी सुद्धा माझ्यावर बरेचदा वेळ आली आहे सर की मी 4-4 कोर्ट एकटीने सांभाळले आहे, पण मी तेवढ्याच कॉन्फिडेंटली डिफेन्सला सामोरे जाते, तेवढ्याच कॉन्फिडेंसली चीफ क्रॉस आर्ग्युमेंट काहीही असो मला काहीही टेन्शन येत नाही, कारण की सर तुम्ही माझं नॉलेज वाढवून दिलंय. माझ्यासोबत कुठली दुसरी फौज नसते चीफ घ्यायला, पण माझ्यासोबत सर तुम्ही असता, तुमचं नॉलेज. आणि तुम्ही सर एकदा बोलले होते की बघा तुमच्यासोबत एकच गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ शकते, आणि ते म्हणजे आहे नॉलेज, 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 या व्यतिरिक्त काहीही नाही. आणि मी पण सगळ्यांना सांगते की आता जर आपण जितके पास होऊ आपल्याला एकट्याला उभं राहायचं आहे त्या कोर्टासमोर. कधी कधी डिफेन्स काउन्सिल सर मी अलिबागला प्रॅक्टिस करते, त्याच्यामुळे मॅटर्स फार मोठे मोठे असतात. मुंबई पुणे इथनंच नियर अबाउट डिफेन्सचे ऍडव्होकेट येत असतात जे हायकोर्टमध्ये वगैरे प्रॅक्टिस करतात. पण सर अशा वेळेस जर आपल्या जो नॉलेज असलं ना तर आपल्याला कशाची भीती वाटत. बरेचदा असं असतं सर JMFC जस्ट लागलेले असतात, आणि कधी कधी असे असतात की जस्ट पास आउट झालेले मुलं मुली ह्या JMFC हून आलेले असतात. अशा वेळेस आपल्याला अशा वेळेस आता मला हे कळलं सर की 5 वर्ष क्रायटेरिया का ठेवला, कारण की त्यांना शिकवायला तिथे APP शिकवायला म्हणजे सर गायडन्स करायला असं म्हणते मी, एक गायडन्स करायला तिथे APP हवा असतो, आणि ते मी चांगल्याने अनुभवलं आहे 2-3 वर्षात. म्हणून सर तुमच्या मी तर गॅरंटी घेते की सर तुमच्या क्लासेसचे जे APP जातील ते नक्कीच खूप छान काम करतील, आणि जर ऍडिशनल PPची एक्झाम आली तर ते ती पण एक्झाम आम्ही पास करू सर, आणि तुम्हाला एक ऍडिशनल PPची पण एक स्पेशल बॅच देऊ. मी सर तुमचे मनपूर्वक खूप आभार करते, तुम्हाला आम्ही काहीही देऊ शकत नाही गुरुदक्षिणा, इतके आम्ही छोटं आहो, तर फारच छोटं आहो सर तुमच्या पुढे. पण तुम्हाला कधीही कुठेही असं वाटलं की आपला हा स्टुडंट आहे आणि आपल्याला इथे याची मदत घेता येईल, तर सर नक्की आम्ही कधीही तयार असू. तुम्ही फक्त आम्हाला एक कॉल करा किंवा ग्रुपवर एक मेसेज टाका की कोणी आहे का रे तिथे, एवढे जरी तुमचे जे कॉमन शब्द तेवढे जरी शब्द टाकले ना सर तर आम्ही उभे राहू. बस सर माझ्यासमोर म्हणजे शब्द तर फार आहे आणि भावना पण फार आहे. ज्या दिवशी रिझल्ट लागेल काहीही लागो पण मी पुण्याला नेहमी येत असते, तर तुम्हाला नक्की भेटून जाईल. धन्यवाद सर. यस मॅम, धन्यवाद. तुमचा रिझल्टच माझी सगळ्यात मोठी दक्षिणा आहे. हो सर नक्की. यस यस, अजून कुणाला बोलायचं आहे? यस, तुम्ही माईक चालू करू शकता. यस यस, बोला मॅडम. हॅलो हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. हा नमस्ते सर. नमस्ते मॅम. सगळ्यात अगोदर तर सर तुमचे खूप खूप खूपच थँक्यू सर, कारण या क्लासेसने एवढं दिले ना सर, म्हणजे ते शब्दात नाही सांगता येणार आम्हाला. म्हणजे नॉलेज तर दिलेच, पण एक आमच्यात हम्बलनेस, कॉन्फिडन्स आणि बोलायची जी पद्धत आहे ना सर, ते या क्लासेसमुळे भेटलं. म्हणजे सर तुम्ही अगोदर सांगितलं होतं इंटरव्ह्यूच्या अगोदर की इंटरव्ह्यू मध्ये नंतर तर तुम्हाला व्यवस्थित राहायचंच आहे तुमचं बिहेवियर. पण ते गेम मध्ये एंट्री केलात ना, तिथून पण तुमच्या CCTV ची नजर असणार आहे, त्यामुळे तिथेही तुमचं बिहेवियर व्यवस्थित ठेवा. तर ते मी काटेकोरपणे पाळलं, म्हणजे तिथं बडबड वगैरे शांत बसली, आणि म्हणजे तिथं बसल्यानंतर सर सगळ्यात शेवटी माझा इंटरव्ह्यू झाला त्या दिवशी, आणि तिथे बसल्यानंतर सर तुमचे जे सेक्शन आहेत ना ते अशा डोक्यात फिरत होते, म्हणजे ते पिक्चर मध्ये जसं फिरतं ना
मला पिक्चर नाही आठवते, आमिर खानचा आहे, ते लहान मुलाच्या जसं फिरताना तसं पिक्चर फिरत होते. म्हटलंय कधी इंटरव्ह्यू होतो आणि मी कधी फ्री होते असं मला त्या दिवशी वाटत होतं. आणि सर सगळ्यात महत्वाच्या महत्वाची बाब तुमच्या सांगायची म्हणजे सर एवढं नॉलेज असूनही तुमच्यात इगो ऍटिट्यूड हे बिलकुल नाही आहे. म्हणजे अगदी फ्रेंडली तुम्ही आम्हाला सांगतात सर, म्हणजे नॉलेज तर देतातच पण अगदी आमचे फ्रेंड बनवून देतात. ती खूप तुमच्या बाबतीतली प्लस पॉइंट आहे सर. म्हणजे इंटरव्ह्यू साठी क्लास लावू का नको इथपर्यंत मी कन्फ्युज होते, पण तुमचा व्हिडिओ बघितला युट्यूबवरचा, त्यावेळेस अर्धाच व्हिडिओ बघितला आणि त्यावेळेस मी शुअर झाले की इथून आपल्याला भरपूर मिळणार आहे आणि आपण जे क्लास करणार आहे ते बिलकुल वेस्ट नाही जाणार. आणि सर तसंच झालं. आणि सर तुम्ही जे अगोदर सांगितलं ते पण प्रॉपर फॉलो केले, म्हणजे मध्ये माझं बिहेवियर म्हणा किंवा निघताना त्यांना थँक्यू म्हणायचं, स्माईल करायची आणि इंडिव्हिज्युअली थँक्यू म्हणायचं, कॉमन नाही म्हणायचं. माझ्या पॅनलमध्ये मॅडम होत्या, मी त्यांनाही म्हणजे अगोदर सरांना थँक्यू म्हटले, मॅडमला थँक्यू म्हणले, मग एकच राहत होते, मग परत त्यांनाही थँक्यू म्हणले आणि सर थँक्यू म्हणण्याच्या अगोदर त्यांचा चेहरा असा होता आणि मी थँक्यू म्हणले स्माईल करून, ते पण फ्रेश झाले, म्हणजे मलाही विसरली नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ते महत्वाचं सर, म्हणजे कॉमन म्हणलं असतं तर ते सर राहिले असते. आणि परत तुम्ही जे क्लासमध्ये म्हटलात एपीपी काय आहे, एपीपीचे पोस्ट वगैरे, क्लास वनची पोस्ट तर आहेच पण त्यात राईट्स ड्युटीज काय आहे, तुमचा रोल कुठून स्टार्ट होतो, या गोष्टी मला इंटरव्ह्यू मध्ये विचारले सर. आणि ते मी इतकं कॉन्फिडेंट सांगितले ना, म्हणजे मी तुमच्याकडे जेव्हा ऑफलाईन इंटरव्ह्यू आले होते तेव्हा माझे आय कॉन्टॅक्ट मिस होत होते आणि तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्ही मिरर प्रॅक्टिस केलात ना हे प्रॉपर तुम्ही कव्हर करू शकाल, नॉलेज आहे पण तुम्ही असं डोळ्यात डोळे घालून बोलत नाही, आणि ती गोष्ट मी तिथं फॉलो केली सर. म्हणजे अगदी सरांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होते, मध्येच या सरांकडे पण बघायचे त्या मॅडमकडे पण बघायचं, त्यामुळे मी चालू केल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू स्माइली फेस होता, म्हणून मला बर्डन हा प्रकारच तिथं आला नाहीये. मी स्वतःला एकदम व्यवस्थित रिप्रेझेंट केलं, म्हणजे मला त्यांनी एपीपीच्या राईट्स अँड ड्युटीज विचारले, पोस्ट कशी आहे विचारली, इव्हन मला सॅलरी पण विचारली. आणि सर सॅलरी मला आपल्या ग्रुपमुळे हे झाली सर, म्हणजे ग्रुपवर डिस्कस झालं होतं की सॅलरी किती आहे, तर मी तर ते म्हंटले सर 56,100 आहे, तर मला इव्हन देशपांडे किंवा ते 100 सुद्धा तुम्हाला आठवत आहेत का, राऊंड फिगर सांगतात तर तुम्ही वर्षी 100 पण सोडत नाहीये का, हो सर मला 56,100 आहेत, पण स्टार्टिंग विचारली आणि एंड विचारला सॅलरीचा, ते मी कॉन्फिडेंटली सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर आपल्या ग्रुपवर कुणीतरी एखादी मला नाव नाहीये पण त्यांनी नागरिकाची सनद काय आहे ही कन्सेप्ट मला विचारली होती आणि ग्रुपवर मी ती वाचले होते इंटरव्ह्यूच्या अगदी मी तिथं जेव्हा गेले ना तेव्हा ते ग्रुपवर कोणीतरी टाकत होता आणि मला पहिला प्रश्न तोच केला सर, म्हणजे जनरल विचार नाश्ता केलाय का वगैरे, किती वाजता आलात, मी सांगितलं 8:30 आले नाश्ता केलाय आणि माझा शेवटी झाल्यामुळे ते म्हटले मध्यंतरी काही खाल्लात का, म्हणलं नाही सर नाही खाल्ले, आता भूक लागली असेल ना, आणि त्यांना स्माईली फेस केले आणि म्हणलं अजून तरी नाही सर, तर ते अजून नाही लागली, म्हणलं नाही सर, म्हणजे मला मना वाटलं की सर मला भूक पोस्टची लागली ती द्या, पण मी कंट्रोल केला आणि त्यांना स्माईली म्हटले की अजून तरी नाही लागलं, त्यातून त्यांनी पॉझिटिव्ह घेतले की बाबा हा ही म्हणजे आहे पोस्टसाठी. मग तिथून त्यांनी म्हटले की नागरिकांची सनद ऐकली आहे का, तर मी वाचले होते 2 दिवस अगोदर वाचले होते लॉजवर गेल्यावर, त्यामुळे मला एकदम अक्युरेट आठवत होत, तर त्यांनी हो म्हटले. मग त्यांनी मला परत म्हटले की म्हणजे पक्का माहित आहे की गप्पा मारणार आहात, म्हणलं नाही सर माझ्या वाचनात आलंय म्हटलं. मग त्याच्यावर त्यांनी मी सांगितलं प्रॉपरली, तर ते म्हटले की आम्ही याच्या अगोदर 2-4 स्टुडंटला विचारलं तर त्यांना नाही आलं, तुम्ही व्यवस्थित सांगितलं. मग तिथून वाटले की बरं चला त्यांनी काहीतरी म्हणजे पॉझिटिव्ह सांगितले आपल्याबद्दल, मग तिथून कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला आणि व्यवस्थित मी फेस केले. प्रोसिजर पार्ट वगैरे थोडा विचारला त्यांनी आणि जनरल पण सनद नंबर वगैरे विचारला मला, ते पण मी फेस केले आणि निघताना पण कॉन्फिडेंटली आले सर. आता जे होईल ते होईल, माहिती नाही काय होईल इन ऑर आउट, पण आता हा असतो लक्षात आहे आपल्या त्यांना काय पाहिजे आणि ते आपल्यात सापडले का नाही तर त्यावरच सिलेक्शन डिपेंड असणार आहे. पण सर एक तुमच्या क्लासेसमुळे एक कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे इव्हन माझ्या हजबंडने सुद्धा चेक केलं मला, म्हणजे सेक्शन नंबर वगैरे मला तेवढं रिकलेक्ट व्हायचे नाहीत, पण आपल्या क्लासमध्ये ते रेकॉर्डेड जे आहेत इंटरव्ह्यू अगोदरचे तर ते तुम्ही जे टाकले होते ते बघितलं की मी लगेच सेक्शन बघायचं, डीप वाचून बघायचं, लगेच सेक्शन बघायचं डायरेक्ट मध्ये, त्यामुळे सेक्शन असे व्यवस्थित कव्हर झाले होते.
कारण मग ते चेक करत होते मला, हा सांग बरं हे सेक्शन, हा सांग बरं ते सेक्शन, असं एकदम सडनली विचारायचं. तर तेव्हा ते सुद्धा म्हंटले की नाही कराड सरांनी चांगलीच मेहनत घेतली आहे म्हणे तुझ्यावर, सेक्शन नंबर सुद्धा आठवते. आणि इवन माझे आई पप्पा पण म्हटले, म्हणजे मी त्यांना सांगितले की सरांनी असं एक एक वाजेपर्यंत तयारी घेतली, असे सर मिळायला सुद्धा नशीब लागतं, म्हणजे इतकी मेहनत नाही सर करून घेतात, पण इतकं एक एक वाजेपर्यंत इंडिव्हिज्युअली प्रत्येक विद्यार्थ्याला टाइम देऊन तुम्ही जे केले ना ते खरंच सर हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. म्हणजे असा गुरु मिळाला सुद्धा आमचं नशीब आहे. आणि सर सगळ्यात महत्वाचं गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर मी तुम्हाला नक्कीच गुरु पौर्णिमेचं जे काय म्हणतात गुरुक्षणा नक्कीच देऊ सर सिलेक्शनच्या रूपामध्ये. एवढा कॉन्फिडन्स तर बिल्डअप झालाय, बाकी होप सो जे होईल ते होईल. थँक्यू सर. येस मॅम, धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. येस ओके सर, थँक्यू. येस नेक्स्ट. येस नेक्स्ट. कुणाला अजून बोलायची इच्छा आहे? वैशाली मॅडम म्हणतात सगळ्यांचं सगळं सांगून टाकलं आहे, आता डायरेक्ट रिझल्ट नंतर भेटायला येईन पेढे घेऊन. ठीक आहे ठीक आहे, चालेल. येस अजून कुणाला काय बोलायचं आहे? ठीक आहे, कंक्लूड करायचं. रिझल्टची वाट पाहिजे की नाही सर? रिझल्ट रिझल्टची वाट बघत बसू नका, रिझल्ट एकदमच येऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे बाकी तुम्ही टेन्शन वगैरे घेत बसू नका त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांचं रिझल्ट मध्ये काय झालेलं आहे, कोणते प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार, म्हणजे आता त्यांनी कसं घेतलेलं आहे आणि तुमचा तुम्ही कुठला तरी अंदाज लावल्याने फक्त तुम्हाला टेन्शन येणार आहे. ठीक आहे, तुमच्यापैकी काही लोकांनी फॅमिली जजचा फॉर्म भरलेला आहे, काही लोक जेएमएफसी साठी तयारी करतायत, तर तुम्ही जे काही तयारी करत आहात त्याच्यावर फोकस करा, किंवा प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांनी प्रॅक्टिसवर फोकस करा, जे लोक बाकी दुसरं स्पेशलिपी म्हणून काम करतायत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. इकडे रिझल्टचा ताण वगैरे घेत बसू नका, आता इथून पुढे तुम्ही ते ताण घेतल्याने किंवा काय घेतल्याने काहीच होणार नाहीये. ठीक आहे, काही लोक सर रिझल्ट कुठल्या कारणामुळे लेट लागतोय? हॅलो, हा बोला की मॅडम. कशामुळे सर रिझल्ट लेट लागतोय? म्हणजे आतापर्यंत एमपीएससीचा क्रायटेरिया पाहिला तर इंटरव्ह्यू लास्ट इंटरव्ह्यूच्या दिवशीच ते एक तासा दोन तासामध्ये त्याच दिवशी रिझल्ट लागायचा, त्यांचा फॉर्म्युला चालाय, तर आपल्या बाबतीत ते का झालं नाही सर? म्हणजे एक तास तर सोडा, दिवस पण निघून चालले, कशामुळे लेट करायलेत ते आयडिया सर? किंवा कधीपर्यंत लागेल? तुमचं जे आहे ना, तुमच्या जागा खूप जास्त आहेत आणि रिझर्वेशनचा वगैरे ज्या गोष्टी असतात ह्या रिझर्वेशनचे त्यांना म्हणजे सगळ्याच गोष्टी मॅनेज बघावं लागतं की कोण्या कोणत्या ह्याचे किती कॅटेगरीचे आहेत, त्याच्यानंतर ते व्हर्टिकल रिझर्वेशन हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात आणि याच्यावर बरेच ऑब्जेक्शन्स किंवा बऱ्याच गोष्टी होतात. एवढ्या जास्त जागा म्हटलं तर त्यांना थोडं विचार करूनच करावं लागतील सगळ्या गोष्टी, बाकी काही नाही. म्हणजे असं बाकी अडचण मेजर काही नाही त्याच्यामध्ये, लवकरच लागेल. ऍक्च्युअली रिझल्टची वाट बघितली नसती, पण अभ्यास थोडा जास्त चांगला केला होता, मग असं वाटतं पास झालो तर झालं तर झालं, त्याच्यामुळे रिझल्टची वाट बघतोय. मी तुम्हाला मॅडम चिंता करू नका, तुमचं सिलेक्शन आहे ऑलरेडी. नागे सर तुमचं कन्फर्म करून टाकले की तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. इंटरव्ह्यू करत छान झाला, आता पण मला सीआरपीसी आयपीसी पण विचारलं होतं सर. येस, एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला याच्या वेळेस म्हणलो होतो, ज्यावेळेस तुमचं रिटर्न एक्झाम झाली होती त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की तुमचं 100% होणार आहे आणि सगळेच त्याच्यामध्ये झालेले आहेत. आणि मी तुम्हाला याच्यात पण सांगतो की जे रिझल्ट लागणार आहे, ठीक आहे, म्हणजे 400 साडे 400 प्लस आपलेच क्लासेसचे असणार आहेत, असे बाकीचे कॅन्डिडेट मी बऱ्याच बाकीच्या कॅन्डिडेटचे पण इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. ठीक आहे, तुमची जेवढी तुमचा जो कॉन्फिडन्स होता तो बाकी लोकांकडे नव्हता. ठीक आहे, त्यामुळे विषय असा होता की जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जात होतो, आम्हाला वेटिंग रूम मधून आम्हाला जेव्हा पॅनल मेंबर कडे घेऊन जात होते, तेव्हा आमच्या सोबत एक तिथला कर्मचारी होता, त्याचा तो घेऊन जात होता. तो आशी मॅडमच्या बाबतीत तो स्वतः एवढा तो म्हणत होता की मॅडम मॅडमला त्यांनी सांगितलं की नाही काय माहिती, पण मॅडमचं जे कॉन्फिडन्स लेवल आहे आणि मॅडम जेवढं खुश होत्या तिथे इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, एवढ्या एक्सायटेड होत्या,
तो मुलगा समोर बोलत होता की यार मॅडमचं काय होणार आहे, लोक इथे घाबरून हातपाय थरथर थरथर करत आहेत आणि मॅडम इथे एक्साइटेड आहेत. ऍक्च्युली ते मध्ये पण बोलले मला कॉन्फिडन्सेबल, पण माझा माझ्या नशिबावर विश्वास नाहीये. ऍक्च्युली सरांनी जे विचारलं तेच त्यांनी विचारलं, वेगळं काही नाही विचारलं. सरांचं कूपन मध्ये सरांनी जे सांगितलं ते लिहून लिहून मी घेतलं सगळं. पण मग माझं नशीब इतकं बोगस, मी 2-3 जेएमएफसी वरून खाली टपकली त्याच्यामुळे मला कळतच नाही माझं काय होणार, म्हणून माझा विश्वास नाही माझ्या स्वतःवरती. येस येस ऐका हॅलो एमपीएससी मेंबर खुश आहेत तुमच्या दारणा का युट्यूब याचा. अरे ऐका इकडे तुम्हाला ग्रुप आहे मोकळा डिस्कशन करायला, करा ग्रुप मध्ये तुम्ही डिस्कशन. इकडे ऐका मी काय सांगतो ते सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे. तुमच्या सर्वांचे इंटरव्ह्यू चांगले झालेले आहेत, काही लोकांना असं झालं काही लोकांच्या बाबतीत की त्या एमपीएससी मेंबरला एक कुठलं ट्रेंड फॉलो करायचा नव्हता, ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिसचे प्रश्न विचारतात मग बाकी सगळ्यांनी हेच तयार करा, किंवा अजून कुठले तरी प्रश्न विचारतात मग सगळ्यांनी तेच तयार करा, हे असलं त्यांना काही करायचं नव्हतं, ठीक आहे. त्यामुळे त्यांनी बऱ्याच कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू जे आहेत ते एकदम म्हणजे त्यांनी कधी एक्सपेक्ट केला नसेल, जनरल प्रश्न विचारले समजा तशा पद्धतीने घेतला, ठीक आहे. तर असं नका समजू की आपला इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये कुठेतरी खराब झालेला आहे. काही लोकांचे इंटरव्ह्यू कमी वेळ घेतले, काही लोकांचे जास्त वेळ घेतले, ठीक आहे. त्यामुळे पॅनल मेंबरने काय लॉजिक लावून इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, ठीक आहे, हे त्यांचं त्याच्यामध्ये पार्ट आहे. त्यामुळे तुम्ही असं कुठल्याच गोष्टीचा ताण घेऊ नका की माझा इंटरव्ह्यू कमी झालेला आहे किंवा माझा कुठला तरी एखादा प्रश्न चुकलेला आहे, एखाद्या प्रश्नामुळे माझं पूर्ण परफॉर्मन्स डाऊन झालेला आहे, ठीक आहे, असं काही त्याच्यामध्ये विचार करू नका. मी तुम्हाला बेसिकली सगळ्यांना एकच गोष्ट महत्वाची सांगितली होती की त्यांनी कुठल्या जरी स्ट्रॅटेजीज वापरल्या काही जरी केलं तरी आपल्याला सगळ्यांना काय डोक्यात ठेवायचं आहे की आपलं प्रिपरेशन सगळ्यात चांगलं झालेलं आहे. जर मग आपलं जर एवढं चांगलं प्रिपरेशन झालेलं असेल तर अशा वेळेस मग तुम्ही ताण वगैरे किंवा कुठलं काही घेण्यामध्ये अर्थच नाही, जर आपला कॉन्फिडन्स चांगला असेल तर. बऱ्याच लोकांना त्यांनी फक्त त्यांची पर्सनॅलिटी, पर्सनल अपिअरन्स कसा आहे, ठीक आहे, म्हणजे बोलण्याची पद्धती कशी आहे, या प्रकारच्या गोष्टी बघून सुद्धा त्यांनी फक्त काही लोकांना म्हणजे तशा त्याच्यावरच इंटरव्ह्यू त्यांचे मार्क वगैरे दिलेले आहेत, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही असं थोड्या वेळासाठी सुद्धा असं ताण वगैरे काही घेऊ नका आणि इंटरव्ह्यूचा विचार सुद्धा करत बसू नका, ठीक आहे. म्हणजे ग्रुपवर तुम्ही सगळेजण डिस्कशन ऐक, तुमचा आवाज येत नाहीये, ठीक आहे. म्हणजे ग्रुपवर तुम्ही जे डिस्कशन करताय किंवा हे ज्या गोष्टी करताय, ठीक आहे, तुमच्या टेन्शनसाठी तुम्ही त्याच्यामध्ये करताय, तुमचं एक चांगलं सगळ्यांचे कॉन्टॅक्ट चांगले डेव्हलप झालेले आहेत, सगळ्यांचं एक बॉन्डिंग झालेलं आहे, ठीक आहे. पण ताण घेऊन कुठल्या गोष्टी करू नका. ताण घेतल्याने आता काही होणार नसतं, एकदमच अचानक तुम्हाला रिझल्ट येणार आहे, एकदमच रिझल्ट येऊन आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे चांगल्या गोष्टी होणार आहेत पुढच्या सगळ्या, ठीक आहे. होप फॉर द बेस्ट. आणि जर दुसरं काही कुठलं तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा कुठली तयारी चालू असेल किंवा प्रॅक्टिस चालू असेल कोर्टामध्ये तर तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करा, ठीक आहे. जसं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी सांगितलं, ठीक आहे, बऱ्याच लोकांनी सांगितलं की जे आपलं म्हणजे जो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आलेला आहे हा कॉन्फिडन्स तुम्ही सध्याच्याला तुम्ही जिथे आहात, ठीक आहे, तिथे तुम्ही तो कॉन्फिडन्स वापरा, ते नॉलेज तुम्ही त्या ठिकाणी वापरा, ठीक आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं, ज्यावेळेस पर्सनॅलिटीचे आपण लेक्चर घेतले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की रिझल्टच्या बाकीच्या एक्झामच्या गोष्टी काही होत्या, हा इंटरव्ह्यूचा जो कोर्स आहे हा तुमच्यामध्ये तुमचं जे 2.0 जे व्हर्जन असतं, ठीक आहे, म्हणजे तुमचं एक बेस्ट व्हर्जन तुम्हाला फाइंड करण्यासाठी हा कोर्स तुम्हाला कामाला येणार आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आता तुमची वेळ आहे की ते बेस्ट व्हर्जन तुम्हाला वापरायचं आहे ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये किंवा ऍक्च्युअल याच्यामध्ये व्हर्जन जे आहे ते तुम्हाला वापरायचं आहे, ठीक आहे. असं वापरा, स्वतःमध्ये जास्त विकास करा, स्वतःला जिथे जिथे संधी मिळेल, नवीन नवीन जिथे संधी मिळेल, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की छोटी छोटी गोष्ट मोठी संधी असते, ठीक आहे. तुम्हाला जर 4 लोकांमध्ये कोणी बोलायला उभा करत असेल तर तिथे आपण बोलून दुसऱ्या 1-2 लोकांना कन्व्हिन्स करणे किंवा 1-2 लोकांसमोर आपलं मत मांडणे किंवा आपण किती आपल्या प्रॅक्टिस कशा प्रकारचं आहे, आपण कशा प्रकारचे लॉयर आहोत, ठीक आहे, म्हणजे आपल्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे हा तुम्ही तिथे जरी दाखवला तर त्या सभेमध्ये बसलेले 2-4 लोक तुमच्या त्यांच्या जे काही समजा केसेस असणार आहेत ते घेऊन तुमच्याकडे येणार आहेत, ठीक आहे. कॉन्फिडन्स, आपली बोलण्याची पद्धती, आपली कन्व्हिन्सिंग पॉवर, ठीक आहे, आपला अपिअरन्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ह्या कोर्समध्ये शिकलेलो आहोत, ठीक आहे, हा तुम्हाला तुमच्या आयुष्यभर तुम्हाला कामाला येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे याचा तुम्ही वापर करायला चालू करा, बाकी इकडे टेन्शन वगैरे घेत बसू नका कुठल्याच प्रकारच्या गोष्टीचा. एकदा इंटरव्ह्यू असेल, तुमचा इंटरव्ह्यू पर्यंत तुम्ही ताण घेणे किंवा त्याचा अभ्यास करणे किंवा अजून काहीतरी काय करता येईल बघत राहणे, नवीन नवीन गोष्टी करत राहणे हे साहजिक आहे, पण सध्या आता त्याचा विचार करण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आहे. निश्चिंत राहा, ठीक आहे, शांत आहे. त्याच्यामध्ये सध्याच्याला पावसाळा आहे, जर कोणी काही फॉर्म भरला नसेल काही दुसरं कुठला अभ्यास नसेल त्याच्यामध्ये एखादा दिवस तसा एन्जॉय करा, पण ताण वगैरे घेऊ नका कुठल्या गोष्टींचा, ठीक आहे. आयुष्य एन्जॉय करायचं तुमचं राहिले, मागचे 1.5-2 वर्ष झालं, बरेच लोक कुठे गेले नाहीत फिरायला किंवा कुठे काही त्याच्यामध्ये आयुष्यात बऱ्याच गोष्टी केलेल्या नाही आहेत, तर त्या तुम्ही करून घ्या थोड्याशा वेळासाठी,
ठीक आहे, पुन्हा रिझल्ट लागल्यानंतर तुमचे सत्कार होतील, इकडे तिकडे सत्कार घेत फिरताल, त्याच्यानंतर म्हणजे पेढे वाटत फिरताल, लोक पेढे द्यायला घरी येतील, ठीक आहे, मग तेव्हा तुम्हाला वेळ मिळणार नाही. ठीक आहे, तुम्ही रिझल्टमध्ये आहात, ज्यावेळेस तुमची रिटर्न झाली होती त्यावेळेस मला विश्वास होता की तुम्ही असणार आहात, आणि आताही मला विश्वास आहे की म्हणजे किती कमी म्हणलं तरी 400+ सिलेक्शन आपल्या क्लासेसचे 100% होणार. ठीक आहे, तुमचे इंटरव्ह्यू मधले काही विद्यार्थी असू द्या किंवा आपले रिटर्न मधले असू द्या किंवा आपल्या रेकॉर्डेड कोर्स मधले विद्यार्थी असू द्या, ठीक आहे, तुमच्या म्हणजे बॅच मधले जे आहेत विद्यार्थी त्याच्यातले 400+ विद्यार्थी आपले 100% होणार आहेत. ठीक आहे, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहात, पुन्हा वेळ मिळणार नाही म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये आयुष्य जगून घ्या. बाकी प्रॅक्टिस करायची असेल त्याच्यामध्ये ते गोष्टी करून घ्या, पर्सनल प्रॅक्टिसचे काही मॅटर असतील तर ते सॉल्व्ह करून घ्या, त्याच्यामध्ये लवकरात लवकर गोष्टी त्याच्यामध्ये हे करून घ्या. पुन्हा तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर सत्कार समारंभ घ्यावा लागेल, फिरावं लागेल, लोक बोलवतील तुम्हाला, स्वैरेधारे बोलवतील, पेढे घेऊन सगळ्या इकडे तिकडे जावं लागेल. ठीक आहे, म्हणजे पुन्हा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे निवांत राहा, निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. ठीक आहे, माझे शब्द खरे, आतापर्यंत माझे शब्द खरे झालेले आहेत, आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय पुन्हा वेळ मिळणार नाही, पुन्हा सत्कार घेत फिरायचं आहे, हे सुद्धा खरे होणार. येस मॅडम, बोलताय काय? हा सर, मला एक राहून गेलं मगाशी विचारायचं की अनेक जणांसारखा माझा पण सेम इश्यू झालेला आहे की जनरल प्रश्न सर मला जास्त विचारले, म्हणजे एपीपीचा रोल किंवा आम्ही तुम्हाला जर एपीपी केलं तर तुम्ही काय कराल, आणि याच्यासोबत सर एक फॉर्मॅलिटी विचारल्यासारखं मला कॉन्स्टिट्यूशनचं विचारत गेले, ते 10-12 मिनिटं कॉन्स्टिट्यूशनवर विचारलं. लकीली माझा अभ्यास झाला होता सर कॉन्स्टिट्यूशनवर, आणि शेवटी एका मॅटरवर, एका तुमच्या अनफॉर्गेटेबल मॅटरवर थोडेसे आर्ग्युमेंट करावं म्हणून सर मला तेच त्याची होप ठेवावे की नाही, म्हणजे सीआरपीसी आयपीसी सर काहीच एवढा अभ्यास करून त्याच्यावर काहीच गेला नाही इंटरव्ह्यू, इव्हिडन्स तर मला वाटलं काहीतरी विचारतील इम्पॉर्टंट किंवा इतर काही, तसं काही जनरलच सर इंटरव्ह्यू गेलेला आहे. ते म्हणतोय ऐका, त्यांना असा पॅटर्न नोटीस होऊ द्यायचा नसतो की म्हणजे काही प्रश्न समजा प्रॅक्टिसचे असे विचारतायत, काही याचे विचारतायत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना गोष्टी करायच्या असतात. काही कॅन्डिडेटला पॅनल मेंबर उठून जाणार, काही कॅन्डिडेटला त्याच्यामध्ये बाकी प्रेशराइज करण्याचा प्रयत्न करणार, काही कॅन्डिडेटला तुमच्या एमपीसीच्या प्रोफाईलनुसार प्रेशराइज करण्याचा प्रयत्न करणार, काही कॅन्डिडेटला फक्त प्रॅक्टिस विचारणार, काही कॅन्डिडेटला फक्त म्हणजे तुम्ही कुठून आलेत, काय आल्या, काय म्हणजे असं आलात. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्याने होतं काय, ठीक आहे, म्हणजे त्यांना त्या कॅन्डिडेटचा जे पर्सनल अपिअरन्स ऑब्झर्व करायचा ते तर ते ऑब्झर्व करतातच. ठीक आहे, असं नाही आहे की तुम्हाला आणि तुमचं सिलेक्शन जे होतं असंही नव्हतं की तुमचं सिलेक्शन सीआरपीसीच्या नॉलेजवर डिपेंड होतं. ठीक आहे, इंटरव्ह्यूचे मार्क जे असतात त्याचा सीआरपीसीच्या नॉलेजचा काही संबंध नसतो. आपण नॉलेज फक्त त्यासाठी बघितलं की आपला कॉन्फिडन्स तिथे लूज नाही झाला पाहिजे, त्यामुळे आपण ते नॉलेज सोबत ठेवलेलं होतं. ठीक आहे, ज्यावेळेस आणि ह्याच्यात होतं काय की तुमच्यापैकी मी तुम्हाला बऱ्याच लोकांना सांगितलं होतं की कशा तरी प्रकारचे प्रश्न विचारले तर तुम्ही जर तिथे कॉन्फिडेंटली त्यांना एकदम परफेक्टली अपेअर करून आलेला आहात, म्हणजे अपिअरन्स दाखवून आलेला आहात, तर तुमचे मार्क चांगले आहेत इंटरव्ह्यूचे, अजिबात काळजी करू नका. त्यांनी क्रॉस एक्झामिनेशन मध्ये जसं विचारतात ना सजेशन दिल्यासारखं, अक्षरशः तसं विचारलं, म्हणजे अरे वा तुमचं कोर्ट खूप मोठं आहे, मग 10-12 मेट्रोपॉलिटन मॅसेज बसत असेल तिथे, पण म्हणजे थोडस हे होते, अलर्ट होते. मी लगेच सांगितलं नाही सर फक्त 5 जजेस बसतात, छोटस कोर्ट आहे, असं लगेच सर अलर्ट. काही तुमच्यातले आता असतील मे बी तेच कॅन्डिडेट असतील, काही लोकांना तर ते असं म्हटले तुम्ही तर खूप मोठे एक्सपर्ट दिसताय कॉन्स्टिट्यूशन मधले, असं म्हणून म्हणजे उपहासात्मक दृष्टीने त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते अगदी एक्झॅक्टली सर. पण आपले विद्यार्थी त्याच्यामध्ये तसे काही लूज वगैरे झाले नाहीत कॉन्फिडन्स मध्ये, ते शेवटपर्यंत कॉन्फिडंट राहिले. मला वाटतं तुमच्यातलंच कोणतरी म्हटलं होतं मला असं झालं. वैशाली मॅडम तुम्हीच म्हटले होते ना, मग मॅडमनी सांगितलं सर ते एवढं फॉर्मल व्हायचा प्रयत्न करतात ना की जसं खूप दिवसापासून आम्ही तुम्हाला ओळखतो, पण आपण त्याच्यामुळे थोडस डिस्टर्ब व्हायला होतं, आपली पोश्चर वगैरे चेंज होती की काय हे त्यांना ऍक्च्युली बघायचं असतं, आपण पण त्यांच्या सोबत तेवढं फॉर्मल होतो की काय हे ते चेक करत असतात सर, पण प्रॅक्टिस मुळे ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करता आल्या व्यवस्थित. येस येस मॅडम, ठीक आहे, एक गोष्ट इंटरव्ह्यूला मार्क. येस सर. सर त्यांनी सुधारित सिलेबस टाकण्यामागचं काय कारण असू शकत? सुधारित सिलेबस एपीपीचा टाकलाय, कुठे टाकलेला आहे म्हणताय? एमपीसीच्या याच्यावर, म्हणजे हे आपला नवीन यावर सिलेबस बदलला हे म्हणताय का? हो हो सर, त्याच काय कारण असू शकत? मराठी मध्ये सिलेबस पेपर घेण्यात यावी म्हणून
हा ते तेवढा चेंज आहे त्याच्यात, परंतु म्हणजे नेमकं याच्यामधल्या जागा काही कमी भरण्याचं काही असन का त्यांच्या? नाही नाही असं काही नाही सर, हे काही लॉजिकच नाही सर. सिलेबस बदलला आणि जागा कमीचा काही संबंधच नाहीये. म्हणजे अशा प्रकारचे जे लॉजिक आहेत तुम्ही काहीच लॉजिक लावू नका. सिलेबस बदलण्याचं म्हणजे कारण काय असतं की सर, म्हणजे जर जास्त खूप जर सिलेबस असेल ना त्यांना तशी तयारी करणारे लोक पण मिळत नाहीत. म्हणजे कसं तुम्हाला 10 लोकांना असे प्रश्न विचारले जे 10 पैकी समजा कोणालाच येत नाही, जजेस करता येत नाही, त्यामुळे सुद्धा त्यांनी थोडस एक लिमिटेड स्कोप घेतला होता की जे नाही. म्हणजे त्यांना जर असं काही वाटलं की क्वालिटी कॅन्डिडेट भेटलेच नाही आणि ह्याच ऍड मधले काही जर जागा खाली ठेवल्या ऍड पुढे काढायची असेल तर असं काही लॉजिक असू शकतं का? नाही नाही तेच म्हणलं मी तुम्हाला, असं कुठलंच काही लॉजिक लावू नका तुम्ही. सगळे म्हणजे व्यवस्थित सगळ्या जागा भरतील ते आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतील सर. ओके सर, थँक्यू. आणि आपल्याला माहिती नसताना आपण असे काही लॉजिक, आता म्हणजे बऱ्याच वेळेस कसं असतं की समजा मला जर काहीतरी वाटलं मी जर थोडा पसरवला होता, मी पसरवला तर ते लवकर पसरतं, सगळ्या महाराष्ट्रात पसरायला ते वेळच लागणार नाही. असं जर एखाद्या व्यक्तीने पसरवलं तर ते याचं त्याच्याकडे त्याच्या त्याच्याकडे मग त्याला थोडस जरा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की मग सिलेबस कशामुळे बदललाय, त्याच कारणामुळे बदललाय, मग ते पसरायला लागते की ते सगळंच पसरत जात. काही विचार करू नका तुम्ही. ओके येस, थँक्यू. ठीक आहे, तर सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या सर्वांचे शब्द त्याच्यामध्ये खूप माझ्यासाठी सुद्धा खूप मोटिवेशन आहेत. आणि जे काम करत राहण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये पण सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आज म्हणजे 3-3.5 वर्षामध्ये एखाद्या क्लासेसला एवढं लोकप्रियता किंवा एवढं तुमच्या सर्वांचं प्रेम मिळणं हे जे आहे हे असं शक्य नाही आहे. हे सगळं तुमचे सुद्धा सर्वांचे त्याच्यामध्ये म्हणजे मोठं मोठेपणा आहे किंवा परिश्रम आहेत. तुम्ही सर्वांनी जे तुमचे रिझल्टमध्ये जे नावं येणार आहेत, ठीक आहे, तीच रिझल्टचीच गोष्ट आहे. आता तुमच्यापैकी काही लोकांनी कितीतरी कष्ट घेऊन अभ्यास केलेला आहे, बाकीचा त्याग केलेला आहे. जसं मी सांगितलं की 16 तास अभ्यास कर आणि तुम्ही अभ्यास केला 16-16 तास, ठीक आहे, म्हणजे हे सगळं तुमचं सुद्धा तेवढं डेडिकेशन आहे. मी संध्याकाळी 1-1.5 तास लेक्चर घ्यायचं आणि तुम्हाला त्या 2 तासामध्ये सांगून टाकायचं, तुम्ही उद्या दिवसभर ते त्या शब्द पाळून दिवसभर अभ्यास करायचा, ठीक आहे. हे सगळं तुम्ही जे कष्ट घेतलेला, जे डेडिकेशन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे जे नाव रिझल्टमध्ये येणार आहे, ठीक आहे. हे रिझल्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावांमुळेच आज आपण इथपर्यंत आहोत, ठीक आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण लिडिंग क्लासेस आहोत, ठीक आहे. लिडिंग क्लासेस म्हणजे विद्यार्थी तर फॉलो करतायतच करतायत, महाराष्ट्रातले क्लासेस सुद्धा कराड लॉ क्लासेस काय करतात याचा विचार करतायत. कराड लॉ क्लासेस ज्या ज्या गोष्टी करते ते आता सगळीकडे सोलापूर इकडे नागपूर वगैरे कुठले जे काही लोक आहेत, ठीक आहे, जे सगळीकडले पुणेवाले सुद्धा लोक जे आहेत, हे सगळे आता कराड लॉ क्लासेसच्या ह्याच्यावर म्हणजे स्ट्रॅटेजी बनवत आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हे सगळ्या मागचं जे कारण आहे, तुमची जी संख्या आहे, तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलेलं आहे, तुम्ही सर्वांनी जे आपला क्लासेसला रिकमेंड केलेला आहे, ठीक आहे, तुमच्यातले कितीतरी लोकांनी त्याच्यामध्ये म्हणजे JMFC च्या विद्यार्थ्यांना तुम्ही रिकमेंड केलं, तुम्हाला ज्या आवडल्या गोष्टी आणि तुम्ही जे सांगितलं बाकी लोकांना, ठीक आहे, त्याच्यातनंच आज आपण इथपर्यंत आहोत. त्यामुळे मला सुद्धा तुम्हा सगळ्यांचे त्याच्यामध्ये आभार मानायचे आहेत, ठीक आहे. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला, म्हणजे 27 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला एवढं प्रेम जर कुठून त्याच्यामध्ये मिळत असेल तर म्हणजे माझ्यासाठी सुद्धा खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही म्हणताय की आता आज सुद्धा सकाळ, आज रविवार आहे, म्हणजे आज सकाळी 7 पासून लेक्चर चालू आहेत, म्हणजे जवळपास आता म्हणजे आता 9वा तास चालू असेल, म्हणजे 10 वाजले म्हणजे 8 तास झाले, आणि 10:30 झाले म्हणजे आता जवळपास 8:30 तास झाले मी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच आहे. हे सगळं करण्यामागे जी प्रेरणा मिळते किंवा जी एनर्जी मिळत असते, ही एनर्जी म्हणजे तुमचे शब्द आहेत, ठीक आहे. आज तुम्ही आता संध्याकाळच्या वेळेस असं होतं की माझी बोबडी उळते, म्हणजे बोला ते एसीनं तर जास्तच होते, त्याच्यामध्ये शब्द सुटत नाही त्याच्यामध्ये. संध्याकाळच्या शेवटच्या लेक्चर येईपर्यंत तुमच्या लेक्चर तसं नेहमी संध्याकाळीच असायचं, आपण संध्याकाळी 9 ते 11 मध्ये वगैरे लेक्चर घ्यायचं, संध्याकाळच्या लेक्चर पण बोबडी उळते एवढं त्याच्यामध्ये होत असतं, पण तरी सुद्धा बोलावं वाटतं, तरी सुद्धा तुमच्यासोबत बसावं वाटतं, ही जी सगळी एनर्जी येत असते हे सगळे तुमचे शब्द आहेत. आजचं लेक्चर तुम्ही असं म्हणू शकता की म्हणजे मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे की तुमचे जे शब्द असतात ते माझ्यासाठी ऑक्सिजन आहेत, ठीक आहे. एखाद्या माणसाला एकदा सवय लागली ना अशा प्रकारच्या कौतुकाची किंवा तुमच्यापैकी जे तुमचं जे प्रेम मला मिळते, या प्रेमाची जी सवय लागली, म्हणजे आयुष्यभर म्हणजे जोपर्यंत डोकं चालेल माझं त्याच्यामध्ये हे चालेल तोपर्यंत मी ह्या प्रेमासाठी त्याच्यामध्ये झटत राहील, महाराष्ट्रातल्या अजून विद्यार्थ्यांची फौज त्याच्यामध्ये तयार करत राहील. एक आपला कराड लॉ क्लासेसचं त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक लिगसी जे आहे, ठीक आहे, हे लिगसी मी त्याच्यामध्ये जोपर्यंत माझं डोकं चालेल आणि जोपर्यंत तोंड चालेल, ठीक आहे, जोपर्यंत गळा शाबूत राहील, ठीक आहे, तोपर्यंत मी त्याच्यामध्ये ही लिगसी त्याच्यामध्ये करत राहील, ठीक आहे. कारण लाल मला एक लालच लागलेला आहे तुमच्या प्रेमाचं किंवा तुमचे जे शब्द आहेत
तुमच्या हे कौतुकाचं ज्याला आपण म्हणू शकतो, ठीक आहे. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे त्याच्यामध्ये आभार मानतो. आज जे तुमचे तुम्ही जे शब्द बोलले, तुम्ही जे क्लासेसबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या म्हणजे खरंच माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहेत किंवा खूप मोटिवेशन देणारे आहेत, आणि अजून या क्लासेससाठी खूप जास्त काम करण्यासाठी मला एक प्रेरणा देणारे आहेत, ते मलाही प्रेरणा देत राहतील. ठीक आहे, मी तुमच्या सर्वांचे सुद्धा त्याच्यासाठी आभार मानतो. आणि लवकरच जसं मी तुम्हाला सांगितलं, आपली त्याच्यामध्ये पार्टी असणार आहे, ठीक आहे. सर्वजण आपण त्याच्यामध्ये आपलं जे यश आहे, ठीक आहे, महाराष्ट्रात म्हणजे मी सगळ्या महाराष्ट्राला तुमचं यश ओरडून सांगणार आहे. ठीक आहे, तुम्ही जे जे कष्ट तुम्ही घेतलेले आहेत ते कष्ट मला माहिती आहेत. ठीक आहे, आपण ते सगळं त्या प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जे काही समजा म्हणजे आपले जे सगळे विद्यार्थी सक्सेस मिळवणार आहेत, ठीक आहे, आपण प्रत्येकाचा त्याच्यामध्ये जो विजय आहे तो त्याच्यामध्ये सक्सेस जे आहे ते आपण पूर्ण महाराष्ट्राला आपण ओरडून सांगणार आहोत. ठीक आहे, कारण आपण शांततेत असू द्या, संध्याकाळच्या रात्री 11-11 दिवस ह्याच्यापर्यंत इंटरव्ह्यू तर आपण रात्री 1-2 वाजेपर्यंत आपण त्याच्यामध्ये ते कष्ट घेतलेले आहेत. ठीक आहे, हे सगळे कष्ट आपण शांततेत घेतलेले आहेत, बाकी महाराष्ट्राला आपले कष्ट अजून माहिती नाही आहेत. ठीक आहे, पण ज्यावेळेस आपला रिझल्ट लागेल, ठीक आहे, त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण भारताला सांगू आपण ओरडून. ठीक आहे, म्हणजे क्लास 1 चे 400+ सिलेक्शन करायचा म्हणजे माझं सुरुवातीला आशा माझी कमी होती. ठीक आहे, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की आपले 100+ असणार फक्त, पण विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली, तुमचं त्याच्यामध्ये रिझल्ट जसे जसे रिझल्ट येत गेले, तुमचा मेन्सचा रिझल्ट आला, तुमचे मी टेस्ट सिरीजचे पेपर मी चेक करत राहिलो, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास आपले आता 800 विद्यार्थी क्वालिफाईड होते, हे सगळी जशी संख्या वाढत गेली तसं मला एक कॉन्फिडन्स मिळत गेला. आणि मग मी त्याच्यामध्ये आपण ठरवून टाकलं की 400+ सिलेक्शन कशाही पद्धतीने आपले असणार. ठीक आहे, मग रिटर्नवाले असतील, काही मेन्सवाले असतील, काही रेकॉर्डेड कोर्सवाले असतील, काही लाईव्ह लेक्चरवाले असतील, काही इंटरव्ह्यूवाले असतील. ठीक आहे, पण 400+ सिलेक्शन त्याच्यामध्ये आपले 100% असणार आहेत, आणि तुमच्या ग्रुपमधलेच त्याच्यामध्ये मेजर असणार आहे. ठीक आहे, 70-1% तरी लोक तुमच्या ग्रुपमधलेच असणार आहे जे इंटरव्ह्यू पर्यंत आपल्या म्हणजे कोर्सेस सोबत होते. काही लोक त्याच्यामध्ये रेकॉर्डेड कोर्समध्ये राहिले, इंटरव्ह्यूला त्याच्यामध्ये आपल्याकडे राहिले नाहीत. ठीक आहे, किंवा त्यांनी म्हणजे त्यांची तशा प्रकारची तयारी होती, JMFCला इंटरव्ह्यूला वगैरे आपल्याकडे होते, त्यामुळे मी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही असे JMFCला इंटरव्ह्यूला वगैरे तयारी केलेली आहे, तेच लेक्चर्स आहेत, तेच असल्यामुळे ते तिकडे काही वगैरे काय आले नाही. ठीक आहे, पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लोक आपलेच असणार आहेत. आणि इथून पुढे आता महाराष्ट्राची सगळी जी पब्लिक प्रॉसिक्युटरची जी फौज आहे, ठीक आहे, ती आता बऱ्यापैकी प्रमोशन होऊन समजा म्हणजे वर गेले म्हणजे वरच्या पोझिशनला गेलेले, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे झालेले आहेत. म्हणजे हे रिझल्ट नंतर तुमची ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तुम्ही जाल ऍक्च्युअल कोर्टामध्ये काम करायला, त्यावेळेस प्रत्येक कोर्टामध्ये म्हणजे आपल्या क्लासेसचा त्याच्यामध्ये एक तरी पब्लिक प्रॉसिक्युटर असेल. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोर्टामध्ये जर मला म्हणजे कधी व्हिजिट करायची वेळ आली तर आमचे कोण पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत तिथे त्याच्यामध्ये बघायला, आणि तुम्हाला तिथे त्या पोस्टवर बघायला मला खूप आनंद होईल. ठीक आहे, म्हणजे ज्या ज्या वेळेस कुणीतरी मला त्याच्यामध्ये असा फोन करेल किंवा मला त्या कोर्टामध्ये जायची वेळ येईल, तिथे सर मी तुमचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तिथे मला भेटाल त्या पोस्टमध्ये, सर मी इथे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करतोय. ठीक आहे, म्हणजे आयुष्यात म्हणजे तुम्ही मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुमचे जे शब्द होते, तुमचे जे हे व्हिडिओ जे होते, आता तुम्हाला तुमचा हा व्हिडिओ आता आपण रेकॉर्ड केलेला आहे, मी कधी ज्या वेळेस म्हणजे आयुष्यात मी कधी नर्वस असतो किंवा हे करत असतो, हे जे तुमचे फीडबॅक सेशन आहेत म्हणजे JMFC मेन्स बॅचचे असू द्या किंवा अजून कुठल्या बॅचचे असू द्या, मला ज्या तसा वेळच मिळत नाही, पण कधी जर असा वेळ मिळाला असेल किंवा कधी कुठेतरी काहीतरी थोडस काही वाटत असेल मनात वगैरे, तर मी तुमचे हे फीडबॅक ऐकत असतो. ठीक आहे, कारण हे माझं ऑक्सिजन आहे. ठीक आहे, तुमच्या फीडबॅक शिवाय, तुमच्या ह्या प्रेमाशिवायच्या शिवाय मी जगू शकत नाही, म्हणजे अशी सवय झालेली आहे त्याच्यामध्ये. काय म्हणते बाळ? ठीक आहे, तर आलं लक्षात सर्वांच्या, एवढं लक्षात ठेवा, लवकरच रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्यानंतर आपण ते सेलिब्रेट करूच, पूर्ण महाराष्ट्राला आपण ते ओढून सांगू. ठीक आहे, परत एकदा सर्वांचे आभार, सर्वांचे आभार मानतो. आणि हे जे आपलं आजचा कार्यक्रम आहे, ठीक आहे, निरोप समारंभ अजिबात नाही आहे, पण निरोप समारंभ सदृश कार्यक्रम आहे. ठीक आहे, हा त्याच्यामध्ये संपला सर्वांच्या वतीने असं मी जाहीर करतो. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू, सर्वांचे खूप खूप मनापासून आभार, थँक्यू ऑल ऑफ यू.